तुला इकडचं आहे बॉलिंग तिकडून आहे का बॅटिंग आहे ना हा बरं एकच आहे म्हणजे खांदा समोर आहे ब्युटिफुल ग्राउंड आरे भास्कर क्रीडांगण आरे भास्कर ग्राउंड खूप सुंदर नयनरम्य असं हे मैदान तुम्हाला बघायला मिळते. मागच्या वेळेला जेव्हा मी या स्पर्धेमध्ये जेव्हा समालोचन केलं आमच्यासोबत एक अत्यंत प्रसिद्ध असा कलाकार मराठी चित्रपटसृष्टीतला उपेंद्र लिमये इथे सुद्धा उपस्थित होते आणि याच ग्राउंडच्या आजूबाजूला हे बरेचसे या सर्व मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार इथे राहत असतात आणि आवर्जून इथे खेळत सुद्धा असतात. आणि मगाशी जसा उल्लेख केला की संजय जाधव सुद्धा या स्पर्धेचेच भाग आहेत, या स्पर्धेमध्ये खेळलेच सुद्धा. तर सिद्धार्थ यादव ऑन स्ट्राईक, नॉट स्ट्राईकिंग गेला प्रतीक गावडे. मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत ते म्हणजेच युवराज दांडेकर, स्ट्राईक एंड अंपायर आहेत तुषार दळवी. ऑल द बेस्ट अंपायर्स ऑल्सो. याच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे दोन कॅमेराच्या माध्यमातून. अंपायर्स सिग्नल इथे करत आहेत. युवराज दांडेकर आमच्यासोबत, दिनेश म्हात्रे आहेत जे आमचे ऑनलाईन स्कोरर्ससुद्धा आहेत आणि त्यांनी सिग्नल केलाय पंचांनी, तो म्हणजेच मॅच ऑन मॅच स्टार्ट. नाव द 10:13 नाव 10:13 होत आहेत आणि या थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी जो पहिला आपण सामना इथे बघत आहोत त्याचा पहिला चेंडू घेऊन स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कवर राहुल गांगुर्डे. दोन टीम्सला ऑल द बेस्ट. ओके फिल्डिंग पोझिशन, एक फ्लाइंग स्लिप ठेवलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग थर्ड मॅन गली पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट मिड विकेट लॉन्ग ऑन एक आहे. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर सर्व रेषेत निघून जातोय, लेफ्ट केला चेंडूला आणि पहिलेच चेंडू आपण बघतोय की थर्ड आणि फोर्थ प्लेसच्या मॅचसाठी पहिला चेंडू निर्धाव जातोय डॉट बॉल. राहुल गांगुडे अगेन, हा चेंडू फक्त डिफेन्स केलाय, समोर खेळण्यासाठी भाग पाडलं, हाफ वॉली केलं, थोडंसं मागे थांबले आणि समोर खेळण्यासाठी भाग पडला. पहिला चेंडू आपण बघतो की निर्धाव गेला, पुढचा चेंडू सुद्धा आपण बघतो निर्धाव जातोय. आतापर्यंत सुरुवात चांगली पॉप प्ले मध्ये कॅप्टनकडून. हो चेंडू आपण बघतोय जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या स्वरूपात आता मात्र संघाचं खातं इथे उघडलं जात आहे गोरेगाव लायन्स. धाव फलकावर खातं इथे उघडलं एका धावेने. हा सुद्धा चेंडू लेफ्ट केलाय, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपण बघतोय. जास्त मोठा रनअप नाहीये पण ॲक्युरेसीवर जास्त भर दिलाय, अचूकतेवर जास्त भर दिलाय आणि आतापर्यंत स्ट्राईक एंडला सिद्धार्थला थांबवून ठेवलेला आहे. धावसंख्या एक ती सुद्धा वाईटच्या स्वरूपामध्ये. हा सुद्धा चेंडू टॉस केला, हवेमध्ये चेंडू आहे, विकेट कीपर आपण बघितलं की थोडासा दूर राहिला, सरप्राईज डिलिव्हरी होती, चेंडू अचानकपणे आपण बघितलं बाउन्स झाला, डिफेन्स करायला गेले होते, हळूवारपणे खेळायला गेले होते पण बघितलं की अचानक चेंडू राईज झाला, हलकीशी एज होती, विकेट किपरने पूर्णपणे प्रयत्न केला हा झेल घेण्याचा पण थोडासा कठीण होत होता हा झेल. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉलिंग. हो व्हेरी गुड डिलिव्हरी, अजून एक चांगला चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त, विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन अँड क्रेडिट गोज टू बॉलर कॅप्टन राहुल गांगुर्डे.
सो न्यू बॅट्समन ऑन द क्रीज मंगेश तांबिटकर आणि पहिलं षटक खूप सुंदर इथे हाताळलंय स्वतः संघनायकाने. व्हाईटची एक मात्र धाव आपण बघितलं खर्च झाली, एक विकेट सुद्धा काढली आणि सुरुवात उल्लेखनीय केली आहे कॅप्टन राहुल गांगुडेने. धावसंख्या एक, एक गडी बाद, थोडीशी सावध सुरुवात गोरेगाव लायन्स. षटक क्रमांक 2 सुरू इथे सुरू होते. बोली मार्कवर प्रणव स्टॉकिंगला पहिल्यांदाच आपण बघतोय, तो म्हणजेच फलंदाज प्रतीक गावडे. षटक क्रमांक 1 मध्ये आपण बघितलं की स्पिनर होते फिरकी पडू, आता मात्र सीमर. हो ब्युटिफुल डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अचूक टप्पा अचूक पेस आणि पहिल्याच चेंडूवर प्रतिम चेंडू टाकत असताना इथे मात्र इम्प्रेस केलंय. प्रणव कोरगावकर वेगाने बीट केलं, वेगाने इम्प्रेस केलंय प्रणवने समोर प्रतीक गावडेला. पहिलाच बॉल डॉट. सरप्राईज डिलिव्हरी, अजून एक चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, खूप चांगला राईज सुद्धा होतोय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, प्लेस केला चेंडूला समोर कॅप्टन. तिथे येतो शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू, तिथे कव्हर करतात. डॉट बॉल अगेन. 2020 फॉर्मॅट आहे, 20-20 षटकांचे सामने. थर्ड आणि फोर्थ प्लेसाठी हा सुरू आहे सामना. एक्स्ट्रा बाउन्स, वाईड डिलिव्हरी, खूप दूर ठरलेला आहे, ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू. आतापर्यंत दोन्ही धावा ज्या आपण बघतोय की गोरेगाव लायन्सच्या अकाउंटमध्ये ज्या ॲड झाल्या दोन्ही आपण बघतोय त्या व्हाईटच्या स्वरूपात, अजूनही फलंदाजांनी खातं उघडलं नाही आहे. इव्हन आपण बघितलं की आघाडीला सिद्धार्थ यादव आला होता, तो खातंही न उघडता तंबूत परतला. एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, अगेन वाईड, अगेन वाईड. खेळाडूच्या अक्षरशः डोक्यावरून चेंडू निघून जात आहेत आणि पंच सांगतायत, सूचना देत आहेत की वन फॉर द ओव्हर. एका षटकातला एका बाउन्सरचा जो कोठा दुजा होता तो झाला पूर्ण. धावसंख्या आपण बघतोय ती 3 धावा. धावसंख्या धावफलकावर 3. प्रतीक गावडे ऑन स्ट्राईक. हो बॅटचा फेस ओपन तर केला होता, बघितलं की बॉप्समनच्या खूप बाहेर आहे चेंडू. अगेन व्हाईट बॉल. सलग 3 चेंडू प्रणवने व्हाईट टाकलेले आहेत. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, पण दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. एक तर त्याने बाउन्सर टाकला होता आणि धावसंख्या बघतो धावफलकावरती 4 धावा. गॅप घेतलाय मोठा, खूप मोठा गॅप होता, वॅकेंट एरिया, अप्रतिम फटका, कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार, गुड शॉट. शॉर्ट कव्हरला सर्कलच्या आधी थोडासा एक खेळाडू वाईड इशू बघत होता, कॅप्टन राहुल गांगुर्डे. एक स्वीपर कव्हर होता, त्या दोन खेळाडू कॅप मधून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अप्रतिम फटका दर्शवलाय. एक अप्रतिम फटका मारलाय आणि स्वतःचं खातं चौकाराने उघडलंय प्रतीक गावडेने. धावसंख्या 8, चांगला रूम भेटला ऑप्शनच्या बाहेर. इव्हन चेंडू आपण बघितलं की थोडासा खाली राहिला होता, चांगली संधी होती त्या ठिकाणी आणि इम्प्रूवाइज केली ती संधी. ओव्हरपिच होता चेंडू, स्लॉट मध्ये होता, समोर खेळायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. कमबॅक केलंय पुढच्या चेंडूवर ते गोलंदाज प्रणवने. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 पर्व तिसरं या स्पर्धेचं. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल केलाय, चांगला फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. फक्त 2 टप्पे घेऊन चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, गुड शॉट.
पुअर डिलिव्हरी असं मी म्हणेन. चेंडू शॉर्ट ऑर्म भेटला, शॉर्ट पिच चेंडू भेटल्यानंतर शॉर्ट ऑर्म पूल केला, प्रतीक फटका एक्झिक्यूट केला आहे व्हाईटी स्ट्रॉंग ऑन मिड विकेटच्या मधून आऊट कॉर्नर मध्ये. And score moves on in double figure, 12 on the board. आतापर्यंत चार वाईड आणि दोन चौकार सापडलेला स्वरूप बघायला मिळते. बॉटमॅनचा वापर हलक्या त्याने प्लेस केलाय शॉर्ट कव्हर पॉइंटला, तिथे चेंडू जातो निघून, एकच तेव्हा ते धाव मिळणार नाही, डॉट बॉल. आणि अशा प्रकारे बघतो की षटक पहिले समाप्त, दुसरा समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस जेमतेम एकच धाव होती, पण हे षटक आपण बघतो की धावा भरपूर आले त्या षटकामध्ये, इवन पॉवर प्लेमध्ये धावा येत आहेत आणि चांगली गोष्ट आहे बॅटिंग करत असताना गोरेगाव लायन्स टीमसाठी. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव होती, एक विकेटसुद्धा गमावली होती त्यांनी, पण इथे मात्र चांगला कंट्रोल बघायला मिळतो बॅटिंगमध्ये. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघतो, जी अंकी जरी धावफल करते, एकूण 12 धावा, 12 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. दोर की समाप्ती रनसंख्या हो चुकी आहे वो 12 रन, एक विकेट गवा चुकी आहे बल्लेबाजी करने वाली टीम. आप देख रहे हो वो गोरेगांव लायन्स. अगेन राहुल गांगुर्डे ऑन बॉलिंग मार्क. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील. अजूनही पंचांना प्रेशराइज करतायत, लाऊड अपील झालं होतं, कॉन्फिडन्स चांगला होता, पण पंच तेच सांगतात की चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालाय, हाईट फॅक्टर काय आहे, पिचिंग ऑफ डिलिव्हरी काय आहे, इम्पॅक्ट काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाही, त्यामुळे नकार दिलाय, नो. पण पहिल्या चेंडूवर प्रतिम इम्पॅक्ट, पहिल्या चेंडूवर पूर्णपणे दबाव टाकलाय. स्ट्राइक एंडला मंगेश, थोडासा ओरपीच हलक्या त्याने प्लेस केलं चेंडूला, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, फक्त दिशा दिली, सन्मान दिला चेंडूला. ऑटोमॅटिक अजून एक चांगला वापर चेंडूला, मिड ऑफला एक्झिक्यूट केला, पुन्हा एकदा आपण बघतोय त्या दिशेने चेंडू जातोय निघून. स्वतः कॅप्टन आहे त्यामुळे अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा उचलत असताना मात्र खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघतोय राहुल गांगुर्डे. पहिल्या षटकासुद्धा आपण बघितलं की व्हाईटच्या सुरुवात एकदा होती, तिथे खर्च केली होती, अजून एक चांगलं षटक बघायला मिळते राहुल गांगुर्डेकडून. लेग लॅन्स करायचा होता चेंडू, पण बघतोय तिथे जवळ कुठलाही खेळाडू नाही आहे, मिडविकेटचा खेळाडू ते चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फलंदाज कम्प्लीट करतो. या चेंडूवर एक धाव, मंगेशने एका धावाने स्वतःचं खातं उघडलंय, धावसंख्येत भर, धावसंख्येचे अंकी जर एकूण धावफल करा, आपण बघतोय तिथे एकूण 13 धावा, 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरा षटक मार्गस्थ आहे, स्ट्राइक एंडला पहिल्यांदाच या षटकामध्ये प्रतीक. बघितलं की चेंडू अचानकपणे राईज होतोय, फक्त दिशा दिली चेंडूला, स्टीअर केलं पॉइंट रिजनमध्ये, डॉट बॉल. 2020 ओव्हरचं फॉर्मॅट आहे, पण त्यामुळे बॅट्समन बघतो की सेट होण्याचा प्रयत्न करतात. इव्हन पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की खूप चांगली गोलंदाजी करत असताना त्यासमोर सुद्धा सेट होण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता सिद्धार्थ यादवने, पण त्याची विकेट काढली, क्लीन बोल्ड केलं राहुल गांगुडेने. स्लॉग इट, हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका आणि खेळाडू चेंडूच्या खाली, गुड कॅच, सुपर फिनिश, सेकंड विकेट डाऊन अँड सेकंड विकेट ऑल्सो फॉर राहुल गांगुर्डे. मिड ऑफला कुठलीही चूक नव्हता, बघितलं की अप्रतिम झली ते टिपलेला आहे खेळाडूने.
सेकंड विकेट डाउन ऑन 13. दोन फलंदाज आता बाद होता है अपने बघतो ग्राउंड वर आणि दोन्ही बॅट्समनशिप विकेट ज्याप्रमाणे बघतोय की काढली ती स्वतः कॅप्टन राहुल गांगुडेने. स्वतः कॅप्टन असल्यामुळे ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर आहे आणि ती मात्र लिले या पेरत असताना आपण बघतो आपल्या संघासाठी. दोन षटकात दोन विकेट, क्रिकेट विद रिस्पॉन्सिबिलिटी 13. तीन षटका धाव संख्या 13, दोन विकेट. थर्टीन लॉस ऑफ टू आफ्टर थ्री ओवर. बैटिंग साठी सुयोग आणि बॉलिंग साठी पुन्हा एकदा सुयोग. प्रणव सुयोग आले नॉन स्ट्रायकिंग एंडला, नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर. इवन आघाडीचा फलंदाज अजूनही स्ट्रायकिंग एंडला उभे म्हणजे कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय प्रतीक गावडे. प्रतीक गावडे आउट झालेत आणि आपण बघतोय की बॅटिंगसाठी सुयोग आणि सुयोगच्या सोबत जो आपण बघितला की तिसऱ्या क्रमांकावर म्हणजेच मंगेशडा तो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. बॉलिंग मार्कवर प्रणव. वेगवान चेंडू होता, विकेट कीपर थोड़ा सा खाली अपने बघतोय झुकतोय त्या ठिकाणी. समबर इन डिलिव्हरी थोड़ा सा खाली राहतोय चेंडू. प्रत्येकाने ग्राउंडवर चांगली बॅटिंग केली, दोन चौकार आपण बघितले त्याच्या बॅटमधून याच प्रणवच्या विरुद्ध त्याने मारले होते पण त्याची मात्र विकेट काढली ती राहुलने. स्क्वायर कट करायचा प्रयत्न होता आपण बघतोय मागे जातो चेंडू. विकेट कीपर चेंडू कव्हर करतोय पण चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक इवन कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर फ्रॉम प्रणव. आपण बघितलं की पहिल्या षटकात तीन वाईड दोन चौकार असा एकूण स्पेल बघितला आपण पहिल्या षटकामध्ये प्रणवचा. पण या षटकामध्ये चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करतोय. दोन्ही चेंडू निर्धाव टाकले त्याने मंगेशच्या समोर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, सरप्राईज डिलिव्हरी लास्ट मोमेंटला स्क्वेअर कट केला तिथे क्षेत्रक्षक आहे उभा. सोटी दाव घेण्याचा प्रयत्न होता पण सुयोगने नकार दिला. पण कौतुक करण्यात म्हणजेच कॅप्टनचं दोन षटक दोनच धावा आणि दोन विकेट आतापर्यंत स्पेल आपल्या दोन्ही षटकांमधला. गुड बॉलिंग फ्रॉम राहुल गांगुर्डे. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू स्लाइस केलाय. थर्ड मॅनला कोणी खेळू जवळपास नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेरच जाईल. गुड शॉट. क्षेत्रक्षक बरोबर आपण बघतो की मिड ऑफला सर्कलच्या आतमध्ये प्रयत्न करतोय तो प्रणव. ओ बघायचं अपील स्ट्रॉंगली होत आहे. कॉट बियांड साठी स्ट्रॉंगली अपील झाली त्या ठिकाणी. पंच अजूनही अपील कर पंचांकडे अजूनही चार ओवर की समाप्ति. रन संख्या 17 रन 17. दो विकेटों का पतन हो चुका है
आप देख रहे बल्लेबाजी करने वाली टीम गोरेगांव लायंस बनाम मुंबई लीजेंड्स, जहाँ पे टॉस जीता मुंबई लीजेंड्स टीम के कैप्टन राहुल गांगुड़े ने और गोरेगांव लायंस के कप्तान विनायक मस्के को इनवाइट किया बैटिंग के लिए। बोलिंग मार्ग रहे तो हर्ष षटक क्रमांक पांचवा हर्ष पांडे आणि पहिल्यांदा स्ट्राइकिंग घेतला या सामन्यामध्ये सुयोग। पहिला चेंडू लेग लाइन्स केले मागे जातो क्षेत्र क्षेत्र डीप मध्ये खेळाडू येतोय डीप मधून चेंडू ते कव्हर करेल फाइन लेग मध्ये तोपर्यंत दोन धावा इजीली कंप्लीट होतील या चेंडूवर सुयोगच्या। सुयोग ने खाते उघडले दोन धावांनी खूप चांगला लेग लांस लेग स्टिक वरचा चेंडू खूप चांगला आपण बघितला की ग्लाइड केला त्या ठिकाणी फाइन लेग मध्ये आणि धाव संख्येत भर धाव संख्या 19 19 धावा। दिस इज द फिफ्थ ओवर इन प्रोग्रेस हो खूप चांगला चेंडू बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला समोर खेळण्यासाठी भाग पडला चेंडूला व्हेरी गुड बॉलिंग व्हेरी गुड कम बॅक बाय हर्ष पांडे। धावसंख्या थांबली ती 19 फुल लेंथ होता चेंडू विकेट कीपरच्या किंचितच्या बाजूने आपण बघतो की तिथे मात्र फ्लाइंग स्टिपला खेळाडू उभा आहे पण जसं सांगितलं वाईट बॉल आहे धावसंख्येत भर धावसंख्या 20 गुरज दांडेकर आणि तुषार दळवी पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये काम पाहत असताना पहिला सामना आपण बघतो आजच्या दिवसातला म्हणजे थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी सुरू आहे लेजंड्स वर्सेस लायन्स। हो मिस्टर इथे मात्र बघतोय की सरप्राईज डिलिव्हरी होती डबल माइंडेड झाले सुयोग एक्झॅक्टली कुठे खेळायचं होतं हर्ष। हो चेंडू बघूया आपण लेग स्टिकच्या बाहेर आहे लास्ट मोमेंटला लेफ्ट केलं चेंडूला जाऊ दिलं मागे जातोय चेंडू धावसंख्या 21 हर्ष पांडे जो वैयक्तिक पहिले षटक हाताळतोय काउंसलला प्लेस केली मात्र क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी उभा मंगेश थोडासा घाई मध्ये होता मागे पाठवून दिलंय चांगला कोऑर्डिनेशन वेळेवर कॉल दिलेला आहे। या कॉलचा वापर किंवा त्याचा प्रयोग करणं खूप इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये यस नो अँड वेट आणि तेच बघायला मिळालं सुयोग कडून। धावसंख्या 21 वर थांबली धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे पाचव्या षटकामध्ये दोन गाड्यांच्या मुंबईमध्ये चेंडू आपण बघतो अचानकपणे राईज होतोय लास्ट मोमेंट फक्त दिशा दिली चेंडूला स्टिअर केलं फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी बघतोय की फाइन दिसतं फर्स्ट स्लिप पण आपण बघतो त्या ठिकाणी आहे खेळाडू उभा आहे आणि अजून एक डॉट बॉल धावसंख्या थांबली ती 21 वर 21 आरे भास्कर प्रीमियर लीगचा आपण हे तिसरा पर्व बघत आहोत आरे भास्कर क्रीडांगणावर थोडस बॅकफुटला गेले कट केले चेंडूला जाऊ दिले मात्र गलीमध्ये तिथे क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी डॉट बॉल अगेन आणि त्यातून बघतो की षटक इथे समाप्त होते पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि पाच षटकांच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या जी आहे धावफलकावरती म्हणजेच 21 धावा 21 धावा धावफलका थोडीशी सावध सुरुवात आपण बघितलं की दोन फलंदाज खूप लवकर गमावले पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाला दुसरा फलंदाज तिसऱ्या षटकामध्ये बाद झाला हे दोन्ही विकेट्स कॅप्टन राहुल गांगुडेने काढले
पाच षटकांच्या अखेरीस 21 धावा. क्विक हिरोज या ॲपवर आपण बघतोय की स्कोरिंग इथे सुरू आहे. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 6व्यामध्ये येतो तो मयुरेश. आतापर्यंत 3 गोलंदाज आपण बघितले युटिलाइज झालेत, स्वतः राहुल गांगुर्डे, त्यानंतर प्रणव, आणि मागचा षटक आपण बघितलं की हर्ष पांडेचं, आणि आता मात्र मयुरेश. स्ट्रायकिंग गेला मंगेश उभाय 21 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचा शेवट षटक. चेंडू हवे मध्ये ऑन साइडला खूप चांगला प्लेसमेंट, गॅप खूप मोठा आहे, वॅकेंट एरिया, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून चेंडू सीमारेषा बाहेर जाणार आणि मयुरेशचं स्वागत पहिल्या चेंडूवर केलंय चौकार. मंगेश वर्सेस मयुरेश, पहिला चेंडू भेटला लेग स्टिकवर, खूप चांगला फ्लिकचा फटका, मनगटी फटका इथे ऑफर केला आणि एक्झिक्यूट केला तो लॉंग लेग मध्ये. चौकारने खातं उघडलं, त्याचबरोबर आपण बघतो की क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे गोरेगाव लायन्स या टीमची, धावसंख्या 25. इनसाइड आउट हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि ड्रॉप कॅच, कॅज्युअल अप्रोच. चेंडूच्या खाली आल्यानंतर तुमची पोझिशन खूप चांगली होती, अशा मोमेंटला तो ग्रीप होणं गरजेचं होतं. जेल जीवदान मिळालं मंगेशला, जास्त एलिव्हेट झाला हा फटका, इव्हन तो जास्त लांब फिनिश झाला नाही आणि एलिव्हेटेड स्ट्रोक आपण बघितलं की त्या ठिकाणी चूक झाली मिड ऑफमध्ये आणि मंगेशला जीवदान. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू, मागे जातोय चेंडू, विकेट कीपर बीट, बॅट्समन बीट, चेंडू जातोय पंचांचा इशारा 22चा, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. या चुका टाळाव्या लागतील, पण बघतो की मागोमाग 2 चुका झाल्यात. एकदा झेल सुटला मंगेशचा, त्याने 2 धावा कंप्लीट करून स्ट्राईक केला, स्वतः पुन्हा एकदा आला. पुढचा चेंडू एवढा वेगवान, एवढा खाली राहिला की तो बॅट्समनला बीट करून, विकेट कीपरला बीट करून थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. धावसंख्या 31. अपील पपील या साइड फलंदाज बाद, स्ट्रॉंगली अपील. चेंडू एक्झॅक्टली कुठे होता पंचांनी मात्र बघितलं की लगेच चेंडू होते, मात्र देत असताना अपील देत असताना आपण बघितोय की लगेच अपील उचलून धरलं या ठिकाणी आणि मयुरेशला मिळते ती विकेट. लेग स्टिकवर चेंडू होता, एक्झॅक्टली प्लम स्टम्पच्या समोर भेटला आणि जे अपील झालं ते अपील मात्र ग्राह्य होतं, योग्य होतं आणि ते मात्र विकेट मिळते ती मंगेशची. आतापर्यंत गोरेगाव लायन्सने 3 विकेट गमावलेत. सिद्धार्थ यादव, मंग त्यानंतर प्रतीक गावडे आणि आता मात्र मंगेशला त्यांनी सुद्धा गमावलेले आहेत. 3 विकेट्स गमावले आतापर्यंत, त्यापैकी 2 विकेट्स स्वतः कॅप्टन राहुल गांगुडेने काढल्या, 1 विकेट मयुरेशच्या खात्यामध्ये. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत आपण बघतोय की 31 धावा आल्यात आणि 3 विकेट गमावल्यात पहिल्या सत्रामध्ये. षटक अजून बाकी आहे, ते म्हणजे षटक अजून कंप्लीट झालं नाही, म्हणजे पॉवर प्लेमध्ये अजून काही चेंडू शिल्लक आहेत. 2-2 गो, 2 चेंडू अजूनही शिल्लक. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक, अनिकेत नाईक साटम लेफ्ट हँडर आहेत, जे स्ट्राईक हँडला उभे आहेत अनिकेत. गोरेगाव लायन्स वर्सेस मुंबई लिजेंड, एक्झॅक्टली 10:13 मॅच स्टार्ट झाली, 2020 फॉर्मॅट. आणि पुन्हा आता मयुरेश, आता मात्र राऊंड विकेट अटॅक करेल, ट्रॅक चेंज केलाय. हो ब्युटिफुल डिलिव्हर, अजून एक चांगला चेंडू. स्ट्राईक हेडला नवीन आलेल्या फलंदाजाला लगेच आपण बघतोय की ते मात्र डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्याच्या चेंडूवर ऑप्शनच्या थोडंसं बाहेर ठेवलं, बॉटम हँडचा खूप चांगला वापर प्लेस करायचा होता पण टायमिंग झालं नाहीये.
डॉट बॉल अगेन ब्लेक बिफोर विकेट च्या स्वरूपात विकेट मिळाली आहे मयुरेशला स्टीयर केलंय कव्हर मध्ये तिथे क्षेत्रशक्ती कव्हर पॉइंटला तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी बॅकअप त्या ठिकाणी येतोय तोपर्यंत एकच धाव अनिकेतच्या खात्यामध्ये एका धावाने खातं उघडलंय तर एकूण सहा षटकांचा खेळ समाप्त होते पॉवर प्ले समाप्त होत आहे आणि पॉवर प्लेच्या अखेरीस आपण बघतोय की धावसंख्या 32 धावा धावफलकावर आणि 3 विकेट्स आतापर्यंत स्वरूप बघतोय पॉवर प्ले मध्ये सध्या तरी आपण बघतो की रन रेट तर चांगला आहे सुधारित आहे पण 3 विकेट सुद्धा गोरेगाव लायन्स या टीमने गमावल्यात शेअर की समाप्ती रन संख्या 32 आफ्टर पॉवर प्ले 3 विकेट डाऊन पार्थ तुळसकर बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 7 घेऊन आले पॉवर प्ले संपल्यानंतर बघूया आता पॉवर प्ले संपल्यानंतर फिल्डिंग पोझिशन लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग इंडला आहे एक गली आहे एक शॉर्ट थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये एक फाईन लेग आपण बघतोय थोडासा वाईडिश त्याला मात्र पुन्हा आतमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये म्हणजे सर्कलच्या आतमध्ये बोलवलंय कॅप्टन राहुलने डीप एक्स्ट्रा कव्हर आहे एक मिड ऑफ थोडासा वाईडिश उभा आहे एक लॉंग वन आहे आणि त्याचबरोबर बघतो की डीप विड विकेट लाईक खेळाडू सेट झालेला आहे सर्कलची व्यूहरचना एकूण 5 खेळाडू घेऊन बॉलिंग मार्कवर गोलंदाज पार्थ सज्ज होतोय इनसाइड सर्कल सेवन्थ ओव्हर इन प्रोग्रेस पार्थ तुळसकर बॉलिंग मार्क आणि स्ट्राईक इनला अनिकेत टाकूला गेला चांगला स्क्वेअर कट क्षेत्रशक डीप मध्ये आहे डीप पॉइंटला तिथे स्वीपर पॉइंट स्वीपर कव्हरला आपण बघतोय तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज कम्प्लीट करतो ती एक धाव धावसंख्येत वर धावसंख्या बघतोय जी गुणांकित झाली ती 33 धावा 33 लॉस ऑफ टोटल 3 सुयोगन स्ट्राइक लेट डिसिजन थोडंसं लेट डिसिजन बॅट्समॅनचा आपण बघतोय इवन जशी गोलंदाजी आपण बघतोय त्या ठिकाणी फिल्डर त्यांनी सेट केले आहेत गलीमध्ये खेळाडू आहे थर्डमॅनला खेळाडू आहे आणि बरोबर ऑफस्टोनच्या बाहेरच अटॅक करतोय पार्थ हा शॉर्ट पिच चेंडू डाऊन साईडला हलक्या त्याने प्लेस करण्याचा प्रयत्न पण आपण बघितलं की तिथे त्या ठिकाणी खेळाडू वेगाने येतोय चेंडूवर निर्धाव चेंडू धावसंख्या थांबली ती स्थिरावली ती 33 वर 33 वर 3 गडी बाद सेट होण्याचा प्रयत्न मागच्या काही चेंडूपासून बघतोय की सुयोग इथे करत असताना स्क्वायर कट करायचा प्रयत्न पुन्हा त्या लेट डिसिजन आपण बघतोय की बॅट्समॅनचं की चेंडू टप्पा पडला तर अत्यंत वेगाने जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि दोन वेळेला तो प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे स्क्वायर कट करण्याचा बॉटम हँडचा वापर गुड बॉलिंग चांगला चेंडू ओव्हर पिच वेगवान होता तिसरा प्रयत्न ऑप्शनच्या आता मात्र खूप बाहेर आहे व्हाईटचा सिग्नल बनचे ते करतायत आता मात्र मुख्यमंत्र्यांचा जे उमेगा आहे ते तुषार दळवी स्ट्राईक एंड अंपायर आहे ते म्हणजेच युवराज दांडेकर ट्रॅक चेंज केलाय राउंड विकेट अटॅक करतोय आता मात्र गोलंदाज पार्थ तुळसकर खूप चांगला लेग ग्लान्स ऑन द टोस उभं राहिला चांगला बाउन्स होत आहे चेंडूवर पण इथे त्या ठिकाणी पण बघतो खेळाडू तिथे सेट केलाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि त्यातून बघतो की षटक समाप्त होते 7 षटकांचा खेळ समाप्त होते धावसंख्या 34 धावा खूप चांगला कमबॅक बघायला मिळते कारण 6 षटकाखेर धावसंख्या 32 होती या षटकात फक्त 2 धावा आल्या आल्याच खर्च केले आहेत त्या गोलंदाज पार्थ तुळसकरने आणि त्यातून बघतो की षटक समाप्त होते 7 षटकांचा खेळ समाप्त होते धावसंख्या 34 लॉस ऑफ टोटल 3 आफ्टर 7 ओव्हर
षटक क्रमांक 2 मध्ये मुंबई लेजेंड्स संघाचा दुसरा अजून एक गोलंदाज आपण बघतो म्हणजे व्यक्ती दुसरा षटक घेऊन आलाय मयुरेश 34 स्कोर इज 34 आफ्टर 7 ओव्हर लॉस ऑफ टोटल 3 विकेट रन संख्या 34 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर 7 ओव्हर की समाप्ती आठवा षटक इथे घेऊन पुन्हा आता मयुरेश मोरेश राउंड विकेट थोडस मागे थांबून बॅकफुटला थांबून थोडस आपण बघितलं की ऑन द टोस डी पॉइंटला चेंडूला एक्झिक्यूट केलंय तिथे मेहता मी तिथे एकदा फलंदाज लेफ्ट हँडर अनिकेतला आणि धावसंख्येत भर धावसंख्या आपण बघतो तिथे अंकी झाली ती धावफलकर 35 35 लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फील्डमध्ये सातत्याने बघतो की चेंजेस बघायला मिळत आहेत शॉर्ट पॉईंटला सुद्धा मात्र कॅप्टन उभा आहे राहुल गांगुर्डे पुढचा चेंडू पुन्हा आता मयुरेशचा हो चांगला चेंडू गुड बॉलिंग वेग खूप चांगला वापरला अचूक टप्प्यावर आपण बघतो गोलंदाजी सुरू आहे मयुरेशची सग थोडासा मात्र आपण बघतो की थांबून खेळायचा प्रयत्न करत आहेत मागच्या षटकात बघितलं की जेव्हा पार्थ होता बॉलिंग मार्कवर त्याच्या विरुद्ध स्क्वेअर कट करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला बॅकफूटला थांबण्याचा प्रयत्न केला आणि बॅकफूट थोडासा आपण बघतो की वीक आहे त्या ठिकाणी सुयोगचा तिथे मात्र फटके येत नाहीत कनेक्ट होत नाहीयेत स्लॉग इट केले हवेमध्ये चेंडू वॅकेंट एरिया आहे गॅप खूप मोठा डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर अप्रतिम फटका चौकार गुड शॉट खूप वेळानंतर चौकार बघायला मिळतोय आणि धावसंख्या झाली ती भर धावसंख्या आपण बघतो ती पुढे सरकली आफ्टर दिस शॉट धावसंख्या 39 चौकार आपण बघतोय तो म्हणजे फलंदाज सुयोगच्या बॅटमधून 39 धावा लेजंड वर्सेस लायन्स डेड बॉल आउट साइडला प्लेसमेंट केले तर बघतोय त्या ठिकाणी क्षेत्रक्षक या ठिकाणी उभा आहे पेट्रोलिंग करतोय बाउंड्रीवर प्रोटेक्शन दिलं त्या ठिकाणी डीपमध्ये डीप स्क्वेअर लेग एकदा धावसंख्येत भर धावसंख्या 40 40 ऑन द बोर्ड इन द 8 ओव्हर आठवं षटक मार्गस्थ आहे तीन फलंदाज खूप लवकर गमावले तीन फलंदाज खूप लवकर बाद झाले इवन दोघांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं सिद्धार्थ आणि त्याचबरोबर मंगेशने आता एक खेळाडू आपण बघतो की थोडंसं बाहेर काढलं आपण बघतो फाईन लेगमध्ये त्या ठिकाणी बाउंड लाईनवर प्रोटेक्शन देण्यासाठी हो वेगवान चेंडू थोडंसं सबमरीन खाली राहतोय थोडंसं चेंडू गुड बॉलिंग फ्रॉम मयुरेश षटक समाप्त 8 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 8 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय म्हणजे 40 धावा धावफलकावर चाळीस धावा धावफलकावर आहेत 8 षटकाच्या अखेरीस 8 ओव्हर की समाप्ती रनसंख्या 40 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी करती हुई गोरेगाव लायन्स टीम टॉस हारने के बाद जहां पे अब तक गेंदबाजी का बेहतरीन मुजाहरा हमें पेश किया है वो मुंबई लेजेंड्स की टीम के सभी गेंदबाजों ने वहां पे प्रणव हो राहुल गांगुड़े हो मयुरेश हो हर्ष हो फिर एक बार हर्ष पार्थ बॉलिंग मार्कर
पार्थ तुळसकर। बैकफुट पे चले गए, गेंद को कट कर दिया, खिलाड़ी काफी तेजी के साथ गेंद के ऊपर झपट पड़े, रन की कोई संभावना नहीं। रन संख्या रुकी है स्कोर कार्ड के ऊपर, वो 40 रन, पारी का नौवां ओवर प्रगति पथ पे। टॉस किया था गेंद को, अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, लेकिन देखना होगा अंपायर हमसे जुड़ते हुए और इशारा करते हुए वाइड बॉल का। रन संख्या 41, स्क्वायर कट करने की कोशिश, वहां पे खिलाड़ी मौजूद है लेकिन तेजी के साथ गेंद निकल गई वो गली रीजन में। थर्ड मैन से खिलाड़ी आए, गेंद को उठाया, डॉट बॉल, स्कोर कार्ड के ऊपर 41। स्क्वायर कट करने की कोशिश फिर एक बार, आप देख रहे हो जो प्रयास जारी है उनका, बैकफुट पे जाने के बाद स्क्वायर कट करने की कोशिश नाकाम रहती हुई हर एक बार सुयोग की। लीडिंग एज है, हवा में गेंद, विकेट कीपर डाउन द कैच और कैच लपक लिया है, विकेट मिलती हुई पार्थ तुळसकर को, चौथे विकेट का पतन। ऐसे लग रहा था कि ये पारी थोड़ी सी पनप रही है, ये यहाँ पे जो दो बल्लेबाजों के बीच में जिस तरह से पार्टनरशिप बिल्टअप हो रही थी, पार्टनरशिप पनप रही थी, उसके मुकाबले आप देख रहे हो गेंदबाज पार्थ ने वो पार्टनरशिप यहां पे तोड़ दी। चौथे विकेट का पतन होता हुआ, बल्लेबाज आउट हो चुके हैं वो सुयोग, चार विकेट का नुकसान, रन संख्या 41, चार विकेट आणि 41 धावा, षटक क्रमांक 9 सुरू आहे। एचआर स्पोर्ट्स वर भरपूर सारे प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत घर बसल्या, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आरे बास्केट प्रीमियर लीग। ट्वेंटी ओवर फॉर्मेट आज का आखिरी दिन इस टूर्नामेंट का, और ये मुकाबला थर्ड और फोर्थ प्लेस के लिए चलता हुआ मुंबई लीजेंड्स बनाम गोरेगांव लायंस के बीच में। बल्लेबाजी के लिए खुद कप्तान विनायक मस्के ऑन ग्राउंड, अभी जरूरत है कप्तानी पारी की, क्योंकि चार विकेट काफी जल्दी गवा चुकी है, नौवां ओवर प्रगति पथ पे, रन संख्या हो चुकी है 41, और यहाँ पे एक अच्छी पार्टनरशिप, अच्छे रन बनाने की कोशिश यहाँ पे जरूर करनी होगी कप्तान विनायक मस्के को। पहली गेंद, अच्छा ड्राइव किया गेंद को, कारपेट शॉट, अच्छा ऑफर किया है शॉट को, और वेरी बहुत ही अच्छी कॉन्फिडेंस के साथ खाता खोला एक रन के साथ, रन संख्या 42, 42। लेफ्ट हैंड ऑन स्ट्राइक अनिकेत, हो बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, बल्लेबाज को टस से मस होने का मौका बिल्कुल भी नहीं दे रहे यहां पे गेंदबाज पार्थ, अच्छी गेंदबाजी, नौर की समाप्ति, नौर की समाप्ति, रन संख्या 42, 42 रन। पारी के 9 ओवर अब तक खत्म हो चुके हैं, T20 फॉर्मेट है, रन संख्या बन चुके 42, चार विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी करती हुई वो गोरेगांव लायंस की टीम, और बिफोर द ड्रिंक ये लास्ट ओवर होगा, खुद कप्तान फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर राहुल गांगुर्डे, निजी तीसरा ओवर लेके आएंगे। इसके पहले का अगर स्पेल की अगर बात करें तो सचमुच काबिले तारीफ, 2 ओवर सिर्फ 2 रन और 2 विकेट। यस, अंपायर सिग्नल कर रहे हैं इस ओवर के बाद ड्रिंक ब्रेक होगा,
विकेट टेकर बॉलर, एक अलग ही अंदाज में गेंदबाजी मोर्चे पे निजी तीसरा ओवर लेके आ रहे हैं और पारी का दसरा ओवर। तेज गेंद, कैप्टन वर्सेस कैप्टन, ये नौकता, ये मुकाबला था और पहले गेंद के ऊपर बैकफुट पे ढकेल दिया। विनायक मस्के वर्सेस राहुल गांगुर्डे, दो कप्तान एक दूसरे के सामने। और जैसे ही कप्तान बल्लेबाजी के लिए आए, गेंदबाजी मोर्चे पे खुद गेंद अपने हाथ में ली राहुल गांगुर्डे ने। लोअर फुल टॉस गेंद थी, ड्राइव कर दिया गेंद को, गैप खूब बड़ा है, वैकेंट एरिया है, खिलाड़ी मौजूद काफी दूर से वहां पे आ रहे हैं, लेकिन जब तक वहां से गेंद उठाएंगे तब तक दो रन का इजाफा, दो रन का खाता, यहाँ पे खाते में बढ़ोतरी होती हुई और दो रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। कप्तान के खिलाफ एक अच्छा प्रयास वहां पे हुआ था, अच्छा स्ट्रोक ऑफर किया था, लेकिन वहां पे प्रोटेक्शन था डीप में। 44 कट किया गया, इनको खिलाड़ी मौजूद है वहां पे बैकवर्ड पॉइंट पे। डॉट बॉल, अच्छा प्रयास, अच्छी वापसी, कप्तान बनाम कप्तान, ये मुकाबला जारी है ग्राउंड के अंदर। 20-20 ओवर का ये मुकाबला अब तक पूरी तरह से रोक के रखा है वो गोरेगांव लायंस की टीम को मुंबई लीजेंड्स ने। मुंबई लीजेंड जैसा नाम वैसा काम, अब तक चार विकेट। इस गेंद को टॉस किया लेकिन दिशा से भटके, एक नया प्रयोग करना चाहते थे, नया एक्सपेरिमेंट करना चाहते थे। इसके पहले जब भी उन्होंने गेंदबाजी की एक तेज गेंद के साथ वो गेंदबाजी करते, लेकिन ये गेंद को वहां पे उन्होंने चेक किया, टॉस किया गेंद को। ओ अच्छी गेंद, सम्मान देने के लिए यहां पे मजबूर किया, अच्छी वापसी वाइड डालने के बाद। 45 रन, 45 धावा धावफल कवर आहेत, धाव षटक मार्गस्थ है बिफोर द ड्रिंक। वहां पे खिलाड़ी मौजूद, हल्की अपन बोलते देखना होगा, यहाँ पे हल्का सा प्रयास किया, यहाँ पे जरूर किया था गैप में खेलने का, लास्ट मोमेंट में शॉट को वहां पे चेक किया, हवा में खेला गेंद, वहां पर उस गेंद को पार्थ वहां पे मौजूद थे। टॉस किया गेंद को, स्वीप करने की वहां पे कोशिश, लेकिन लेग स्टंप की काफी बार, फिर एक बार गेंद वाइड। दोनों भी प्रयास अपने हमको देखने को मिले वो राहुल गांगुर्डे के, जो जहां पे टॉस करने की कोशिश वहां पे करते हैं तो हमेशा गेंद लेग स्टंप के बाहर ही जाने जाती हुई देखने को मिली। 46 रन, तेज गेंद, जब भी तेज गेंद की है उसके ऊपर शॉट बना नहीं है या रन आए नहीं है, तो कुल मिला के 10 ओवर की समाप्ति, रन संख्या आप देख रहे हो वो 46, 46 रन, चार विकेट के नुकसान के ऊपर, करंट रन रेट 4.60 और अभी भी 10 ओवर का खेल बाकी है। थोड़ा सा ब्रेक लेते हैं क्योंकि अभी हो जाएगा ड्रिंक ब्रेक।
12 षटक मार्गस्थ आहे. स्ट्राइक घेण्यास होता विनायक मस्के. धावसंख्येत 64 धावा दाफलकर, 4 गडी बाद. बोलिंग मार्गवर पुन्हा एकदा राहुल. चेंडूला सरळ जाऊ दिले आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 64, लॉस ऑफ 4 विकेट इन 12th ओव्हर. टॉस केला, चेंडू ड्राइव्ह केला, खूप चांगला फटका, तेवढी सारी फिल्डिंग बघायला मिळते. गुड फिल्डिंग, शॉर्ट कव्हर. गॅप शोधू शकत नाहीये विनायक मस्के. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपण बघतो. हे कॉन्टेस्ट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संगणकासमोर संगणक उभा आहे. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान चेंडू, झपकन आतमध्ये येणारा. बॅट समोर ठेवण्याच्या पलीकडे पर्यायच उरला नव्हता विनायक मस्केकडे. डॉट बॉल. फुल टॉस, चेंडू बॅटर घेतला, खूप चांगला स्क्वेअर बागला, ते पुलवचा फटका. इथे मात्र मी तिथे फक्त एकच जाऊ. चांगली फिल्डिंग बघायला मिळते त्या ठिकाणी डीप मध्ये. फटका चांगला होता, वेगवान होता, पण गॅप शोधू शकला नाही पुन्हा एकदा विनायक. आणि धावसंख्या बघते 65 आफ्टर 12 ओव्हर. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. रन रेट आता 5 च्या पलीकडे निघून गेले. जो आपण बघितले की 10 षटकाखेर 4.60 होता. आणि सध्या आपण बघतो की 65 धावा दावफलकावर. 65 आफ्टर 12 ओव्हर. मागच्या 2 षटकात तब्बल 19 धावा अंकित झाले दावफलकावर. त्यामुळे रन रेट हळूहळू वाढतोय. आणि दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग स्थिती मात्र त्यांच्या आतमध्ये करतायत. इव्हन आपण बघितलं की कॅप्टन त्याच्या आतमध्ये आल्यानंतर विनायक मस्के त्यासोबत अनिकेत चांगली बॅटिंग राऊंडच्या आतमध्ये करत असताना. बॉलिंग मार्गवर प्रणव. चार षटका आपण बघितलं की 10 षटकापर्यंत थोडंसं मात्र हळूवार गतीने धावफलक आपल्याला बघायला मिळाला. 4.60 गती गतीने 46 धावा जेव्हा कुठल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पण इथे मात्र आपण बघतो की कॅप्टन राऊंडच्या आतमध्ये आल्यानंतर चांगली बॅटिंग किंवा इव्हन धावासुद्धा चांगला येत आहेत ग्राउंडवर. मागच्या 2 षटकात आले ते 19 धावा. आणि ती गती सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न मात्र असेल उरुडी आता 8 षटकांमध्ये. प्रणव बॉलिंग मार्गवर, वेगवान चेंडू होता, थोडासा बीट झाला बॅट्समन, थोडासा पुढे सरसावला होता. बॅट आणि चेंडूचं काहीच कनेक्शन नाही आहे. अनिकेत काहीतरी गाईड करतो, काहीतरी गायडन्स देतोय स्ट्राईक इनला विनायकला. स्लॉग इट, थोडासा मिस टाइम. पण क्षेत्रशक बरोबर सुरू समोर उभा आहे लॉंग ऑफ मध्ये. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत विनायकला मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 66, 66 धावा धावफलकावर. अनिकेत विनायक हे आपण बघितलं की 4 फलंदाज बाद झाल्यानंतर ज्याप्रमाणे पार्टनरशिप बिल्टअप करतात 5व्या विकेटसाठी इम्पॉर्टंट आहे. षटक क्रमांक आपण बघतोय 13 वर सुरू आहे. आर्य भास्कर प्रीमियर लीग आपण बघतोय, म्हणजेच सीझन 3 तिसरा पर्व, तिसरं वर्ष या स्पर्धेचं. हृदयाच्या अंतकरणात आम्ही निश्चित गजानन कीर्तिकर साहेबांचे आभारी ते व्यक्त करू, विद्यमान खासदार, कारण त्यांचा खूप मोठा सहकार्य, मोठा सपोर्ट आहे या स्पर्धेसाठी. आणि प्रत्येक आमच्या पुरस्कारांसुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व आमचे प्रमुख पुरस्कर्ते सुमित ग्रुप, जे आमचे टायटल स्पॉन्सर आहेत, सेलो इंडिया, मुंबादेवी व्हेइकल्स,
एवियो पैकेज वॉटर ड्रिंक आणि स्टे एस्केप आणि त्याचबरोबर साईल टूर्स अँड ट्रॅव्हल्स. पुलटा चेंडू समोर ड्राइव केलाय क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये, पण इथे माझा चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. चेंडू निघून गेला थोडासा वाईड इशू, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पुलटा चेंडू भेटला गॅप गॅप मध्ये एक्झिक्यूट केला आणि चांगला फटका ऑफर केला तो फलंदाज अनिकेतने. धाव संकेत भर झाले, धाव संख्या बघतोय 69 अंकित झाले धाव फलकावर, 70 ऑन द बोर्ड. इन द 13th ओव्हर अप्रतिम फ्लिकचा फटका बघायचा, मिड विकेट वाईड स्ट्रॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये एक्झिक्यूट केले, चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, बॅक टू बॅक चौकार, गुड शॉट. मनगटी फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, काऊ कॉर्नर जो त्या ठिकाणी आपण बघितलं की चौकार वसूल केला तो फलंदाज अनिकेतने. आणि धावसंख्या आपण बघतो की वेगाने भर होते, धावसंख्या 74 धावा धाव फलकावर, 74. वेगवान चेंडू, वेगवान उत्तर, ऑप्शनचा थोडासा बार कट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर अनिकेतला. इवन प्रणवच्या पहिल्या षटकात सुद्धा बघितलं की दोन चौकार प्रतीक गावडेने वसूल केले होते. इथे सुद्धा आपण बघतोय की अनिकेतच्या बॅटमधून दोन चौकार, एक लॉफ्टेड स्ट्रोक, वाडीश लॉंग ऑफ आणि नंतर फ्लिकचा एक फटका. बॉटम हँड ऑन द टोस उभा राहिला, पॉइंटला एक्झिक्यूट केलाय, तिथे मात्र क्विक सिंगल घेण्यात घेतली त्या ठिकाणी फलंदाजांनी, दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केलं स्वतःच एकमेकांना आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या बघतो 75 धावा धाव फलकार 13 षटकांच्या समाप्तीनंतर. मागच्या 3 षटकांमध्ये धावांचा अक्षरशः रतीप टाकलाय दोन्ही फलंदाजांनी, 29 धावा मागच्या 3 षटकांमध्ये. 75 करंट स्कोर, 75 आफ्टर 13 ओव्हर, लॉस ऑफ टोटल 4 विकेट. बॉलिंग मार्कवर षटक्रमांक आपण बघतोय 14 घेऊन आहे तो म्हणजेच मयुरेश. इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये मयुरेशने. आपण बघितलं की त्यासोबत राहुल गांगुडे याचा मी सुद्धा उल्लेख करेन, चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे ही खेळपट्टी स्पिन आक्रमणाला चांगलं साथ देते. मयुरेश लेफ्ट हँडर समोर, आपण बघतो अनिकेत राउंड विकेट, पहिला चेंडू पुन्हा ऑन द टोस, फ्लिकचा फटका, तिथे मात्र मिड विकेटला क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळते अनिकेतला आणि धावसंख्या 76 याच्या स्पोर्ट्स. आपण युट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे या स्पर्धेचं. सामना आपण बघतो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी, थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी, मुंबई लिजेंड्स वर्सेस गोरेगाव लायन्स. टॉस जिंकला तो मुंबई लिजेंड्स, राहुल गांगुणेने प्रथम निर्णय घेतला की गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते विनायक वास्केच्या गोरेगाव लायन्सला. स्क्वायर कट, चांगला फटका, गॅप खूप मोठा आहे, चेंडू वेगा निघून जातो डीपमध्ये, डीप पॉइंटला आणि चेंडू थांबत नाहीये, दोन खेळांच्या मधून चेंडू फरार, सी मारेच्या बाहेर, कॅप्टन शॉट चौकार. खूप चांगला फटका, गॅप खूप मोठा होता आणि एक्झिक्यूट केला तो डीप पॉइंटला. धावसंख्या 80. पहिल्या 10 षटकापर्यंत गोरेगाव लायन्स वेगळ्याच रणनीतीमध्ये होता, इवन 4 विकेट्स गमावले होते, गोलंदाज हावी झाले होते, पण नंतरच्या आपण बघतो की 14 षटकापर्यंत आतापर्यंत आक्रमक फलंदाजी आपण बघतोय, विकेट न गमावता डॉमिनेट करतायत, पलटवार करतायत, प्रत्युत्तर देतायत लायन्सचे फलंदाज अनिकेत आणि विनायक मस्के.
पुण्याचा मयुरेश, समोर विनायक मस्के, चेंडू थोडासा खाली राहतोय, सबमरीन चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी, कधी चेंडू घुसळत आहेत कधी खाली राहत आहेत, खास करून स्पिनर्सला फिरकी गोलंदाजांना खूप चांगली साथ दिली आतापर्यंत या खेळपट्टीने. समोरून खेळायचा प्रयत्न, थोडासा मिस टाइम फटका, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, लॉंगाचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत विनायक कम्प्लीट करतोय, ते फक्त एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्येत भर, धावसंख्या 81 धावा धाव फलकावर, 10 षटकाक्रम बघितलं की 46 धावा धाव फलकावर होत्या, 4 विकेट्स गमावल्या होत्या, पण त्यानंतर बघतो की चांगली पार्टनरशिप 5व्या विकेटसाठी विनायक आणि अनिकेतमध्ये सुरू आहे आणि चांगलं कमबॅक केलंय गोरेगाव लायन्ससाठी या दोन्ही फलंदाजांनी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण बघतोय की सातत्याने फिल्डमध्ये चेंजेस बघायला मिळत आहेत. डीप बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू सेट केला आहे, बाउंड्री लाईनवर आपण बघतोय की पेट्रोलिंग करतो आहे, त्याचबरोबर एक डीप कव्हरला सुद्धा एक खेळाडू आहे. स्टिअर केलं लास्ट मोमेंट, आपण बघतोय त्या ठिकाणी तिथे क्षेत्र काय तिथे चेंडू कव्हर करेल, डॉट बॉल, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, दबाव टाकण्याचा प्रयत्न बॅट्समनवर करत आहेत फिल्डर्स, धाव घेण्याची संधीच देत नाहीये, धावसंख्या थांबली ती 81 ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चांगला फटका आपण बघतोय या ठिकाणी, तेथे क्षेत्रचक आहे पण काहीच करू शकत नाही, एवढा वेगवान फटका, जणू काही बंदुकीतनं गोळी निघावी असा फटका होता, डीप स्क्वेअर पॉईंट मधून चेंडू सीमारेच्या बाहेर, खूप चांगला स्क्वेअर कट, चौकार, 14 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या बघतोय 85 धावा धाव फलकावर, मागच्या 3 षटकामध्ये प्रत्येक 10, 10, 10 अशा आपण बघतोय की धावा आल्यात आणि मागच्या 4 षटकात तब्बल 39 धावा खर्च झाल्यात, 39 धावा आल्यात मागच्या 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये, त्यामुळे ज्याप्रमाणे रिप्लाय दिलाय, पलटवार केलाय, 10 षटकानंतर एक वेगळ्याच मूडमध्ये आपण बघतोय बॅटिंग सुरू आहे ग्राउंडवर, 10 षटकापर्यंत सरासरी खूप डाऊन होती, खूप खाली होती, ती मात्र आता मात्र वेगाने पुढे सरकली, फक्त वेगाने नाही अति वेगाने पुढे सरकली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, तब्बल 85 धावा धाव फलकावर, 14 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 6 षटकांचा खेळ आता शिल्लक आहे, बघायचं 6 षटकांमध्ये गोरेगाव लायन्स काय टार्गेट डोळ्यासमोर ठेवतोय. बॉलिंग मार्गवर सुशील पिल्लाय, फ्रेश गोलंदाज वापरले राहुल गांगुडेने, बघायचं आहे धावसंख्या तिथे मात्र कंट्रोल करणार का, कारण मागच्या 4 षटकांमध्ये धावा ज्याप्रमाणे अक्षरशः पाण्यासारख्या वाहत गेल्यात आणि त्या जमा झाल्यात गोरेगाव लायन्सच्या अकाउंटमध्ये, मागच्या 4 षटकात तब्बल 39 धावा, सुशील पिल्ल्याचा पहिला चेंडू फुलटा सुद्धा ऑन साईडला पुल केलाय, स्क्वेअर लेग मध्ये, ते मात्र खेळाडू नाहीये, वॅकंट एरिया आहे, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, विनायक मस्केचा अजून एक अप्रतिम फटका, चौकार, अकराव्या षटकापासून जो मनामध्ये एक विचार आहे की कमीत कमी प्रतिषटकामागे 10 धावा आपल्याला हव्या आहेत या रणनीतीने खेळायचं आहे आणि ती रणनीती आपण बघतो की 15व्या षटकासुद्धा तेच आपल्याला बघायला मिळत आहे, इव्हन फुलटॉच चेंडू भेटला बॅटवर गॅपमध्ये एक्झिक्यूट केला, स्क्वेअर लेगमधून चौकार वसूल केला विनायक मस्केने स्वतः कॅप्टनने आणि धावसंख्या आपण बघतोय ती 89 धावा धावफलकावर, 89 ऑन द बोर्ड, ऑनसाईडला चेंडूला प्लेस केलंय, तसं क्रॉस पॅडेड शॉट होता तिथे क्षेत्रशेतीचे येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत विनायकला मी दिली फक्त एकच धाव, धावसंख्येत बरं धावसंख्या 90,
90 on the board. बोलिंग मार्गावरून बघतो तो म्हणजेच सुशील पिल्लई जो वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय या मॅचमध्ये या सामन्यामध्ये आपल्या संघाकडून. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर अनिकेत दुबाय, अनिकेत नाईट सॅटम. नॅक मस्के युवराज दांडेकर यांच्याशी काही चर्चा करतोय, पंचांची काही गोष्टी समजावून घेतोय, काही आर्ग्युमेंट्स आय थिंक सुरू आहेत. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुशील पिल्लई. 90 लॉस ऑफ 4 इन द 15th ओव्हर. चांगला चेंडू होता, डीप मध्ये होता, खोलर टपायचा होता. त्याला लास्ट मोमेंटला आपण बघितलं की दिशा दिली, स्टिअर केलं, डीप मध्ये क्षेत्रक येतोय, चेंडू कव्हर करायला रनआउटची संधी आहे, पण थोडासा कॅज्युअल तो, थोडासा कॅज्युअल थ्रो. अनिकेतला पुन्हा त्या स्ट्रायकिंग लाईनची संधी मिळते, म्हणजेच काय तर दोन धावा त्याने कम्प्लीट केले. धावसंख्येत वर 92 धावा धाव फलकावर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण बघतो की फिल्डिंगमध्ये सातत्याने चेंजेस इथे आणतात गोलंदाज. 5 विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सुरू आहे अनिकेत आणि त्याचबरोबर विनायक मस्केमध्ये. हो चांगला चेंडू होता, थोडासा बॅकफूटला गेले, कटकांचा प्रयत्न, टायमिंग नाही आहे. अनिकेत नाईक सॅटमकडे अँड डॉट बॉल. ऑनसाईडला खूप चांगला मनगटी फटका, बॅट आणि पॅड एकत्र आणलं, समोर एक्झिक्यूट केला, सेफ केली विकेट, लॉंग ऑनला एक्झिक्यूट केला चेंडू. धावसंख्येत बरं, धावसंख्या 93 धावा धावफलकावर आहेत. 15 षटक मार्गस्थ आहे, यानंतर अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगमध्ये. T20 फॉर्मॅट, थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी सामना सुरू आहे, मुंबई लिजंड्स वर्सेस गोरेगाव लायन्स. समोर एक्झिक्यूट केलाय, चांगला फटका आहे तिथे, मात्र क्षेत्रशक्ती तिथे डीपमध्ये आहे. चेंडू कव्हर करेल, थोडासा खरा फिल्डिंग, खरा फिल्डिंग, कॅज्युअल अप्रोच, सीमारेच्या बाहेर चौकार. फटका एवढा वेगवान होता, जणू काय फटक्याचा जणू काय तिथे चटका लागला आणि चेंडू निघून गेला सीमारेच्या बाहेर. आणि धावसंख्या आपण बघतोय 15 षटकाच्या अखेरीस 97 धावा धावफलकावर. 97 ऑन स्कोर कार्ड. मागचं षटक जवळजवळ 12 धावेंचं बघायला मिळत आहे, कारण फ्रेश गोलंदाज होता, त्याला मात्र निश्चितच अटॅक केलं, प्रेशर टाकलं त्याच्यावर, त्यानं खर्च केले त्या 12 धावा. सुशील पिल्लईने बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 16 हर्ष घेऊन आलाय.
धावसंख्या 97-97 धावा 15 षटकाच्या अखेरीस शेवटची 5 षटकं जी मात्र हाणामारीची असणार आहेत स्लागोरची डेथ ओवरची आणि या मोमेंटला मात्र चांगली बॅटिंग निश्चितच करावी लागेल पाचव्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे अनिकेत नाईक साठनचा हा पहिला चेंडू बघतो की लास्ट मोमेंटला बघितलं की ऑन द टो स्टीअर केला थर्ड मॅनला चेंडूला एक्झिक्यूट केलंय मी तेथे फक्त या चेंडू एकच धाव धावसंख्येत भर 98-98 धावा धाव फलकावर पाचशे विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप आपण बघतो ती म्हणजे अनिकेत आणि त्याचबरोबर विनायक मस्कीमध्ये सुरू आहे आणि ती पार्टनरशिप अत्यंत लाभदायक ठरली आहे म्हणजेच गोरेगाव लायन्स टीमला कारण आपण बघतो की बराच वेळ झाला विकेट गमावली नाही आहे आणि दोन्ही फलंदाज मात्र पूर्णपणे सेट होऊन बॅटिंग करत असताना ग्राउंडवर डीप थर्ड मॅन एक सेट केला आहे म्हणजेच विनायकसाठी एक डीप स्क्वेअर लेग आहे त्याचबरोबर आपण बघतो की लॉंग ऑन एक आहे बॅकफुटला गेला कट केले चेंडूला थर्ड मॅनला त्या ठिकाणी आम्ही क्षेत्रक्षक बघतोय बरोबर त्या ठिकाणी चेंडूला एक्झिक्यूट केली मात्र मी तिथे एकच जाऊ या चेंडूवर आणि धावसंख्या 99-99 धावा धावफल करून बघतोय चार गड्यांच्या मुंबरल्यामध्ये बॅकफुटला गेला ऑन साईड चेंडूला पूल केलं त्या ठिकाणी तिथे क्षेत्रक्षक नाहीये ज्याप्रमाणे आपण बघतोय कॉन्फिडन्स फलंदाज अनिकेत नाईक साठमचा तो अर्ध्या क्रीज पर्यंत पोहोचला नाही असा कॉन्फिडन्स होता आपण बघतोय आणि त्याबरोबर बघतोय की 100 धावा पूर्ण 100 कम्प्लीट अँड स्कोर मुझन 103 103 धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये हो ड्रॉप होते कॅच थोडासा आपण बघतो की ओवळत झेल होता पण प्रयत्न खूप चांगला केला पण आपण बघतो की चेंडू हाताला चाटून निघून जातो आहे बॅक टू बॅक अजून एक चौकार आपण बघतो म्हणजे अनिकेत नाईक साठमच्या बॅटमधून गुड शॉट चांगली बॅटिंग सुरू आहे गोरेगाव लायन्ससाठी आणि पाचव्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप आपण बघतो की बिल्डअप झाली आहे चांगली सेट झाली आहे पार्टनरशिप दोन्ही बॅट्समन सेट आहेत आणि धावांचा अक्षरशः रतीप टाकतायत ग्राउंडवर आपल्या संघासाठी लिजेंडच्या विरोधात हर्षचं स्वागत आपण बघतोय की दोन चौकाराने केलंय बॅक टू बॅक अनिकेत नाईक साठमने स्लाइस करायचा प्रयत्न होता टायमिंग नाही जमलाय थोडासा बॅकफुटला थांबला फुटरोक नव्हतं त्या ठिकाणी आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये कम बॅक करत असताना हर्ष 107-107 चार गडी बाद 16 ओव्हर इन प्रोग्रेस हो ब्युटिफुल डिलिव्हरी अपील पंचांकडे पण चेंडू बघतोय की थोडासा सबमरीन अनएक्सपेक्टेड होता बॅट्समन अनिकेतसाठी थोडासा खाल राहतोय चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणि आपण बघतो की त्याचबरोबर षटक समावतो ते 17 षटक कम्प्लीट धावसंख्या 107-107 आफ्टर 16th ओव्हर लॉस ऑफ टोटल 4 विकेट आमचे बीजेपीचे खूप चांगले कार्यकर्ते असं म्हणू पदाधिकारी म्हणू म्हणजेच पटेल साहेब महेश पटेल साहेब त्यांचं आगमन झालं त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे ABPL मध्ये आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 बोलिंग मार्गवर पुन्हा एकदा सुशील येतोय सुशील पिल्लाय धावसंख्या 107 16 षटकाच्या अखेरीस पहिला चेंडू खूप चांगला स्क्वीप केलाय चांगला स्वीचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत दोन धावा इथे मात्र कम्प्लीट होणार कारण कॅज्युअल अप्रोच होता त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी त्याचा फायदा उचलला दोन धावा धावून इथे पूर्ण केल्या आहेत
आणि धावसंख्या 109 धावा धाव फलकावर। हो बघायचं चेंडू आधी बॅटला ब्रश झाला नंतर पायाला पॅडला ब्रश झाला, समोर स्लॉग इट करायचा प्रयत्न होता पण टायमिंगच जमलं नाहीये। हो उंच तर गेलाय बघायचं मिड विकेट स्क्वेअरले मध्ये चेंडू आपण बघतोय तिथे झेल ड्रॉप 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 रिले कॅच पकडण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी। दोघांचे प्रयत्न थोडेसे असफल राहिले पण प्रयत्न खूप चांगलेच केले त्याची मात्र शंका नाही। रिले कॅच मध्ये प्रयत्न आपण बघितलं की सबस्टिट्यूटचा त्या ठिकाणी मात्र जेल ड्रॉप झाला पण प्रयत्न खूप चांगला झाला दोन्ही खेळाडूंकडून कारण चेंडू उंच गेला होता त्या ठिकाणी बघितलं की चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे सुद्धा गेला नाही। हे थोडंसं दुर्दैव्य राहिलं म्हणजे याचं फलंदाज विनायक मस्केचं एकदा धावून तिथे पूर्ण केली धावसंख्येत भर आणि धावसंख्या 110 इन द 17th ओव्हर 17वा षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत। या षटकात आपण बघतो की दोनच धावा दोन नाही तर तीन धावा खर्च केल्या त्या सुभाष पिल्लई सुशील पिल्लईने। ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू भरपूर बाहेर आणि तुषार दळवी सिग्नल करतायत दिनेश म्हात्रे यांना की वाईट बॉल आहे धावसंख्येत भर 111। ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट थोडंसं स्टेप आउट झाले स्टंट रूटला आले आणि चांगला फटका ऑफर केलाय तो म्हणजेच काउ कॉर्नर मध्ये ती मात्र कम्प्लीट होती एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्येत आपण बघतोय ती भर होती धावसंख्या 112 112। 17वा षटक मार्गस्थ आहे मैदानावर आपण बघतोय जबरदस्त फटका स्ट्रेट ड्राइव्ह व्हॉट अ शॉट इज दॅट बुलेट शॉट सीमा रेषेवर खणखणीत चौकार व्हॉट अ शॉट बाय फ्रॉम कॅप्टन। ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न वैसे टायमिंग होत नाही या चेंडूवर बघायचंय ओव्हर थ्रो अजून एकदा इथे ऍड होईल धाव फलकावर दोन धावा धावणी इथे पूर्ण होत आहेत फलंदाज स्ट्रायकिंग गेला तो म्हणजे विनायकच्या धावसंख्या 118 118 आफ्टर 17th ओव्हर लॉस ऑफ 4 विकेट।
17 ओवर, टोटल स्कोर इज 1-1 and 8, 118, 4 विकेट. बोलिंग मार्क वर पार्थ तुळसकर आणि स्ट्रायकिंग एंडला सेट बॅट्समन आपण बघतोय, म्हणजेच अनिकेत नाईक साटम. आणि या ऑप्शन मधला या सीझन मधला सगळ्यात महाग खेळाडू आणि प्रूव्ह करून दाखवलंय अनिकेतने. चांगला फटका लॉफ्ट स्ट्रोक दिला, मात्र झेल होता त्या ठिकाणी, थोडासा कठीणच होता. बॅकअप जा जोपर्यंत त्या ठिकाणी येईल, पण चेंडू आपण बघतोय की डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत चौकार. जसा उल्लेख झाला की या सीझन मधला या ऑप्शन मधला सगळ्यात महाग खेळाडू आणि तो रुजबा त्याच्या बॅटमधून बघायला मिळतोय, ती धमक त्याच्या बॅटमधून बघायला मिळते. गोलंदाज म्हणतोय, गोलंदाज ऍक्च्युली सगळ्यात महागडा गोलंदाज आहे या ऑप्शन मध्ये, पण त्याच्याविरुद्ध आपण बघतोय की मात्र आक्रमण सुरू आहे. आपण बघतोय फलंदाजीला स्ट्रायकिंग गेला, आपण बघतोय अनिकेत नाईक साटम जबरदस्त बॅटिंग करतोय ग्राउंडवर. धावसंख्या आहे 122. मिस टाइम फटका हवेमध्ये, चेंडू क्षेत्राच्या खूप दूर उभा आहे आणि त्याच्या समोरून चेंडू आपण बघतोय निघून जातोय, थोडासा डायव्हर्ट झाला आहे आणि डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पार्थ तुळसकरच्या विरुद्ध पार्थ आपण बघतोय त्याच्याविरुद्ध आपण बघतोय फटकेबाजी सुरू आहे. पार्थ तुळसकर आतापर्यंत या इनिंग मध्ये चेंडू टाकले ते म्हणजे 3.4 षटक, म्हणजे शेवटचा स्पेल टाकतोय. 24 धावा खर्च करत, 1 विकेट आतापर्यंत त्याच्या नावावर आहेत. स्पेन मध्ये तो निर्णय षटक हातवतोय, या इनिंग मध्ये ते 18 षटक आहे. आणि धावा तुम्ही बघू शकता, जबरदस्त बॅटिंग 5 विकेटसाठी. काय पार्टनरशिप आपण बघतोय आणि किती, त्याचबरोबर विनायक मस्के मध्ये अटॅकिंग बॅटिंग. बॅकफुटला गेला, जागा बनवली, समोर एक्झिक्यूट होते क्षेत्रशक त्या ठिकाणी, लॉंग ऑफला उभा आहे, पण 1 पेक्षा जास्त काहीच मिळणार नाही अनिकेतला. 1-7. पुण्याचा सज्ज पार्थ स्ट्रायकिंगला कॅप्टन होता विनायक मस्के. काही चेंजेस होते फिल्डिंग मध्ये, सुद्धा आपण बघतो गोलंदाज पार्थ तुळसकर. समोर एक्झिक्यूट केलाय, समोर आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडू लॉंग ऑफला आहे, तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज कम्प्लीट करतो या चेंडूवर 1 धाव. बॅकअप सुद्धा त्या ठिकाणी आहे. एकूण डाव संख्या बघतो ती सध्या 128, 128 धावा. लेफ्टी राईटिंग कॉम्बिनेशन मध्ये आपण बघतोय की सातत्याने फील्ड मध्ये त्यांना चेंजेस आणावे लागतात, जागा स्वतःची बदलतात खेळाडू, त्यामुळे दमछाक जास्त होते त्या खेळाडूंची. त्यामुळे विकेट आपण बघतोय की ही खूप चांगली, आपण बघतोय की 5 विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. 87 रन्स. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, चांगला चेंडू बीट केले विकेट कीपरला. अठ्ठ्याऐंशी धाव्यांची पार्टनरशिप सध्या, आपण बघतोय की 55 चेंडू मध्ये, ती सुद्धा 5 विकेटसाठी. बिग पार्टनरशिप इन दिस मॅच फॉर द 50 विकेट. धावसंख्या 129, 129 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 18 सुरू आहे. आपल्या स्पेलमधला शेवट षटक घेऊन बघतोय तो गोलंदाज पार्थ तुळसकर. हा चेंडू वेगवान होता, ऑप्शनच्या खूप बाहेर आहे, वाईड बॉल, पंचांचा सिग्नल येतोय. आणि धावसंख्या 130, 130. ऑन साईडला व्यवस्थित टायमिंग करू शकणार हा फटका, तिथे विनायक मस्के, तिथे मात्र मी तिथे फक्त एकच धाव. तर षटक संपते ते 118. धावसंख्या आपण बघतोय 131. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
131/4 18 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत आपण बघतो की मागच्या 8 षटकांमध्ये 85 धावा कुठल्यात या दोन फलंदाजांनी, जिथे आपण बघितलं की 10 षटकाखेर धावसंख्या 46 होती पण त्याच्या दुपटीने आपण बघतो की धावा कुठल्यात मागच्या 8 षटकांमध्ये। बोलिंग मार्कवर हर्ष, ऑन साइडला प्लेस केलाय, थोडासा कार्पेट शॉट आपण बघतोय की डीप स्क्वेअर लेगमध्ये ते एक्झिक्यूट केलाय, तिथे मी तिथे फक्त एकच जाऊ विनायकला। धावसंख्या 132 132, 11 12 13 14 15 16 17 18 आता 19 षटक, म्हणजे मागच्या 8 षटकांमध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी, वाखणण्याजोगी फलंदाजी। पुण्याचा हर्ष स्ट्रायकिंगला अनिकेत, हो बघायचा चेंडू हा इम्प्रूवाइज करायचा फटका, बनवायचा होता फटका, कारण फाईन लेगमध्ये कोणी खेळाडू जवळपास नाही आहे, सर्कलच्या जवळसुद्धा आपण बघतो की खेळाडू नाही आहे शॉर्ट फाईन लेगमध्ये, त्या ठिकाणी फटका हा ऑफर करायचा होता, खेळायचा होता अनिकेतला, पण चेंडू यष्टीच्या वरून निघून जातो विकेट कीपरकडे। ओ वेगवान चेंडू, प्रचंड वेग, त्या गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता स्ट्रायकिंगला अनिकेतचा, कव्हर ड्राईव्ह दाखवायचा होता पण टायमिंग पुन्हा ते जमलं नाही आहे। चेंडू पुन्हा जात, पण बघतो की विकेट किपरच्या हातामध्ये, दोन चेंडू मागचे निर्धाव गेले ते हर्षचे, निर्णय काय आता चेंडू शिल्लक आहे या इनिंगमध्ये। लीडिंग एज हवेमध्ये चेंडू तिथे क्षेत्रचक आहे, खूप वेळानंतर आपण बघतोय की पार्टनरशिप ब्रेक होते आहे, पाचव्या विकेटसाठी ज्याप्रमाणे पार्टनरशिप केली आहे दोन्ही फलंदाजी अत्यंत कौतुकाजत कामगिरी, एक्सलेंट पार्टनरशिप फॉर फिफ्थ विकेट, मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम अनिकेत अँड विनायक मस्के ऑल्सो, आफ्टर लॉंग टाइम आपण बघतोय की विकेट गमावली आहे, पाचवी विकेट गमावली आहे खूप खूप आणि खूप वेळानंतर, आणि दोन्ही बॅट्समन ज्याप्रमाणे बॅटिंग केली खरंच कौतुकास्पद, वाकडण्याजोगी फलंदाजी, जेवढं कौतुक करत तेवढं कमी, बघू शकता तुम्ही म्हणजे डगआउटमध्ये त्यांचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये होत आहे, एक्सलंट बॅटिंग एक्सलंट नॉक, विकेटची जी पडझड होती पडझड अक्षरशः थांबवली विनायक आणि अनिकेतने, आणि चांगला एक बेंचमार्क आपल्या संघासाठी सेट केला, आता स्लॉग वर द्यायचा अशा मुवमेंटला हाणामारी होणार, आणि आकारसलेले फटके अशा काही षटकांना मी तुम्हाला बघायला मिळणार, अशाच मुवमेंटला आपण बघतोय की अनिकेत कॉड बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाला थर्ड मॅनमध्ये, पण ज्याप्रमाणे पार्टनरशिप बिल्डअप केली अत्यंत कौतुकास्पद कामगिरी। पाच फलंदाज बाद, एकूण धावसंख्या 132, नियर बाय आपण बघतोय की 90 अबव पार्टनरशिप आपल्याला निश्चितच बघायला मिळाली आहे, 91 91 धावींची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली अनिकेत आणि त्याचबरोबर विनायक मध्ये, गुड स्टँड फॉर टीम। बॅट्समन नेम प्लीज, न्यू बॅट्समन राहुल ॲट नंबर 7, चांगला स्क्वेअर कट, तिथे क्षेत्रचक आहे संधी रनआउटची, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न चांगला प्रयत्न एक्सलेंट ट्राय, पण जीवाच्या आकांताने आपण बघितलं की स्ट्राईकरकडे धाव घेतली, लास्ट मोमेंटला जंप मारली आणि सेफली आपण बघितलं की लँड झाला स्ट्रायकिंग एंडला विनायक मस्के, चिकी सिंगल कंप्लीट झाली, खातं उघडलंय फलंदाजाने, धाव संख्या बघतो 133 133, सेट बॅट्समन ऑन स्ट्राईक विनायक मस्के सो द कॅप्टन, इथे मात्र बघतोय की स्लॉग इट करायचा प्रयत्न, टायमिंग नाही अजिबात, बॅटच्या खालून चेंडू अत्यंत वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, हर्ष कमबॅक करतोय, विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला, 19 षटकांचा खेळ तोपर्यंत समाप्त होतोय आणि 19 षटकांच्या अखेरीस धावसंख्यात 133 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये।
तर शेवटचं निर्णायक षटक सुशील पिल्लय पुन्हा त्या बॉलिंग मार्गवर. आतापर्यंत या इनिंगमध्ये सक्सेसफुल गोलंदाज म्हणून मी निश्चित उल्लेख करेन म्हणजेच राहुल गांगुडे यांचा. खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघ आपल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर अप्रतिम हल्ला, चांगला फटका समोर एक्झिक्यूट केला सीमारेषा बाहेर, षटकार. इनिंग मधला पहिला षटकार येतोय तो शेवटच्या षटकामध्ये. व्हॉट अ शॉट बाय कॅप्टन विनायक मस्के. राहुलने मारलेला फटका, स्ट्राईक एंडला राहुल उभा आहे आणि एकूण डावसंख्या बघतोय एकूण म्हणजेच 139 139. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुन्हा त्या चेंडू उडाला आहे हवेमध्ये. तिथे क्षेत्रशक्ती ते प्रयत्न करतोय पण प्रयत्नाने यश मिळत नाहीये. संधी रनआउटची पण चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला झाली आहे आणि स्ट्राईक एंडला कॅप्टन पोहोचतोय. धावसंख्या 140 140 जावा. स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये आपण बघतो की येतो तर षटकार निर्णायक षटकामध्ये. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, आता वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री, खूप लांब खूप दूरवर आणि अजून एक षटकार. आता मात्र कॅप्टनच्या बॅटमधून मॅग्निफिसंट बॅटिंग स्पेशली इन द स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर लास्ट ओव्हर. आतापर्यंत सुशीलच्या विरोधात दोन षटकार आपण बघतोय. एक आपण बघितला फलंदाज राहुलच्या बॅटमधून, एक आपण बघितला फलंदाज स्वतः कॅप्टन विनायक मस्केच्या बॅटमधून. दोन उत्तुंग षटकार. सुपर बॅटिंग. धावसंख्या लोक ते पोचले ती म्हणजे 146 स्वीप करायचा प्रयत्न होता. व्यवस्थित टायमिंग होत नाही, मागे जातोय तिथे चेंडू, तिथे कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. एकशे 147 धावा. स्ट्रेट ड्राईव्ह चांगला फटका, तिथे क्षेत्रशक येतोय डीप मधून लॉंग ऑन मधून. चेंडू कव्हर करेल का? तिथे चेंडू कव्हर झालाय पण दोन धावसाठी प्रयत्न सुरू होता पण नकार दिलाय. धाव संख्या पोहोचली ती 148 148. आतापर्यंत आपण बघतोय की 102 धावा मागच्या 9.5 आणि हा आपण बघतोय ऑन साईडला प्लेस केला फटका, तिथे क्षेत्रचक आहे, चेंडू कव्हर होईल. धावसंख्या 149 50 होणार का बघूया. रन आउट आणि फलंदाज बाद. 149 वर डाव थांबलाय पण काय बॅटिंग केली आहे मैदानावर बघतोय की म्हणजेच गोरेगाव लायन्सने नंतरच्या 10 षटकांमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय, रतीब टाकलाय. खोऱ्यान धावा आपण बघितोय मैदानामध्ये जमा केल्यात आपल्या संघासाठी, त्यामुळे कौतुक तर व्हायला हवं. अनिकेतचं कौतुक व्हायला हवं, कॅप्टन विनायक मस्केचं कौतुक व्हायला हवं आणि 5 विकेटसाठी ज्याप्रमाणे त्यांनी स्टँड दिला काय बॅटिंग केली अत्यंत वाखाणण्याजोगी. तर 20 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या म्हणजे 149 लॉस ऑफ टोटल 5 विकेट इन द ग्राउंड बाय गोरेगाव लायन्स अँड टार्गेट इज द 150 रन्स फॉर मुंबई लिजेंड्स. एक्सलेंट परफॉर्मन्स स्पेशली रिमेनिंग 10 ओव्हर्स बाय गोरेगाव लायन्स. एक्सलेंट बॅटिंग. आरे भास्कर प्रीमियर लीग ABPL सीझन 3 आणि आपण बघतोय की थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी सामना बरोबर 10:13 सुरू झाला. 11 बरोबर आपण बघतो की 56 आणि 1 इनिंग समाप्त होते आणि एका इनिंग आपण बघतो एका इनिंगमध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली गोरेगाव लायन्स पहिल्या 10 षटकांमध्ये अत्यंत शांत स्वभावाने बॅटिंग करत असताना 4 विकेटसुद्धा गमावले, तो प्रेशर होता. आणि त्यानंतर आपण बघितलं की पलटवार काय असतो, तो पलटवार बघायला मिळाला. धावा कुठल्या त्या 149 प्रत्येकाने आपण बघतोय की 4 विकेट गेल्यानंतर खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं.
103 धावा आपण बघितलं की नंतरच्या 10 षटकांमध्ये आल्यात त्या गोरेगाव लायन्ससाठी, ह्या सगळ्यात लाभदायी ठरणार आहे त्यांना. तर 150 धावींचं टार्गेट असणार आहे मुंबई लिजेंड्स या संघासमोर. आमच्या आयोजन कमिटी श्री सुतांशू खांडेकर, राहुल अंगुर्डे, गीतेश तोरणे, सुशांत पाटील, विनायक मस्के, प्रतीक सावंत, किशोर हांडे, विशाल पेंडुरकर, सर्वांचे आभार. अप्रतिम कामगिरी यांच्या माध्यमातून. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. ABPL, अरे भास्कर प्रीमियर लीग, वेल सो से थँक्स फॉर अवर स्पॉन्सर्स, सुमित ग्रुप आमचे जे टायटल स्पॉन्सर आहेत. त्यानंतर सेलो इंडिया, श्री कमलेश देवाडिगा, मुंबादेवी व्हेइकल, श्री केतन रावल. वेल सो से थँक्स टू गोल्डन गेट फॅमिली रेस्टॉरंट, एव्हिओ पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. टी शर्ट स्पॉन्सरसुद्धा आहेत आमच्या या स्पर्धेमध्ये, एव्हिओ. त्यानंतर स्टे एस्केप लक्झरी विला, साहिल टूर्स अँड ट्रॅव्हल्स. स्पेशल थँक्स ज्याने मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र अत्यंत मोलाची भूमिका आमच्यासोबत बजावली आहे, आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. त्यामध्ये जसबीर मुंकू, ते सिनियर क्रिकेटर ओरिएंटल इन्शुरन्स, जसबीर मुंकू. त्याचबरोबर श्री दीपक बिराडे, इंटरियर डिझायनर. त्यानंतर शेखर शिरवडकर. त्यानंतर स्वतः दिनेश म्हात्रे, जे आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोर म्हणून काम पाहतात, त्यांच्या माध्यमातून आपण बघतो की पंचन, त्याचबरोबर स्कोरची जबाबदारी त्यांनी मात्र पार पाडलेली आहे. त्याचबरोबर AB सर आणि स्टाफ फॉर ग्राउंड मॅनेजमेंट. आणि व्हेरी व्हेरी स्पेशल थँक्स टू गजानन कीर्तिकर साहेब, जे विद्यमान खासदार आहेत, त्यांचासुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुद्धा त्यांनी मात्र मुलाचं सहकार्य आमच्या सर्व कमिटीला, आमच्या आयोजकांना केलं आहे, त्याबद्दल त्यांच्यासुद्धा आभार इथे व्यक्त करतो. थोडासा ब्रेक घेतो. 150 धावसंख्येचं लक्ष आहे ते मैदानावर मुंबई लिजेंड संघासमोर, आणि बघायचं 150 धावसंख्येचं लक्ष कशाप्रकारे पार केलं जाईल, की ह्या धावा पुरेशा त्या डिफेंड करण्यासाठी त्या गोरेगाव लायन्स या टीमला, याचं धावतं वर्णन आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेतो. आणि HS स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आरे भास्कर प्रीमियर लीगचा, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि थोड्याच वेळात पुन्हा एकदा तुमच्याशी जॉईन होतो. थँक्यू.
सो वेलकम बैक, पुनः एकदा स्वागत है सर्वांचं एबीपीएल मध्ये आर्य भास्कर प्रीमियर लीग 2024 सीजन 3 आणि 150 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात आतमध्ये उतरलाय तो मुंबई लेजेंड्स 150 धावा करायच्यात सामना जिंकण्यासाठी। पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं की अनेक नायक साटम आणि विनायक मस्के ने अप्रतिम बॅटिंग केली, पार्टनरशिप केली 5 विकेट साठी आणि त्याच्याच जोरावर या संघाने मात्र 149 धावांचा पल्ला गाठला आणि 150 धावांचं लक्ष्य त्यांनी उभारलंय ते मुंबई लेजेंड्स या संघासमोर। ओपनिंग बॅट्समन ग्राउंडवर पोहोचलेत, स्ट्राइकिंग एल्डर राजन्स आणि नॉन स्ट्राइकिंग एल्डर हिमांशु आणि षटक क्रमांक पहिला, यस प्ले स्टार्ट। बॉलिंग मार्गवर प्रतीक गावडे, ऑल द बेस्ट। पहिला चेंडू आपण बघितला ऑप्शनच्या बाहेर, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता। राजहंस स्ट्राइकिंग एल्डर, नॉन स्ट्राइकिंग एल्डर हिमांशु आपण बघतोय। प्रतीक गावडे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय आणि पहिला चेंडू निर्धाव। दोन्ही इनिंग बघितलं की दोन्ही इनिंगचे पहिले दोन्ही चेंडू निर्धावच गेले होते। तिसरा चेंडू आपण वाईड बघितला होता पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा राहुल गांगुडे यांनी गोलंदाजी केली। षटक क्रमांक पहिला सुरू आहे, स्ट्रॉंग अपील झालं होतं हिमांशु राजनच्या विरुद्ध। हो चांगला चेंडू आपण बघतोय, इथे मात्र पूर्णपणे बीट होत आहेत, बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट, पूर्णपणे फटका मिस टाइम झालाय आणि बघतोय की कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये, फटका खेळायचा होता मिड विकेटला आणि बघितलं की चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही, पंचांचा इशारा बाईचा आणि बाईच्या स्वरूपात 4 धावा ऍड। अतुल आंबेडकर सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर आपण बघतो की रवी लिंगाला यांच्या माध्यमातून ही चॅनलची सुरुवात झाली HR स्पोर्ट्स आणि खूप चांगलं चांगलं आपण बघतो की टेलिकास्ट सुरू आहे ते म्हणजेच एबीपीएलचं। हो अप्रतिम स्ट्रॉंग अपील होते, पंच सांगतात ह्या चेंडू एसटी सोडून जात होता, स्ट्रॉंग अपील झालं। अजूनपर्यंत आपण बघितलं की बॅटमध्ये धावा आली नाहीये, इवन आपण पहिल्या सत्रात सुद्धा आपण ते चित्र बघितलं की पहिल्या षटक अखेरपर्यंत बॅटमध्ये धावा आल्या, इवन 4 धावा जेव्हा ऍड झाला धावफलकावर ते सुद्धा आपण बघितलं की लास्ट मिनिट स्टिअर केलंय। पहिल्या 4 धावा या वाईटच्या स्वरूपात होत्या, इथे सुद्धा आपण तेच बघतोय की पहिल्या 4 धावा या सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपातच आहेत। धावसंख्या 4, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय। आतापर्यंत बघतोय की या पहिल्या 4 धावा ज्या आल्या त्या बाईच्या स्वरूपात आल्यात धावफलकावर। अनिकेत नाईक साटम पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन स्ट्राइक एंड पहिल्यांदाच आपण बघतो तो हिमांशु
मुंबई लेजेंड्स पाठलाग सुरू होतो 150 धावेंचा थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी सामना सुरू आहे मैदानावर एबीपीएल आर्य भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 हो पहिला चेंडू खूप चांगला आपण बघतो की आत्मज्ञान आणण्याचा प्रयत्न इथे मात्र केला अपील हलकसं झालं हलकासा पॅटच्या वरच्या भागात चेंडू लागून मागे जातोय निघून अपील झालं होतं त्या ठिकाणी पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे आर्य भास्कर प्रीमियर लीग ऑर्गनायझिंग कमिटी श्री सुधांशु खांडेकर राहुल गांगुडे गीतेश तोरणे सुशांत पाटील विनायक मस्के प्रतीक सावंत किशोर हंडे विशाल पेंडुरकर गुड जॉब अप्रतिम कामगिरी या सर्व आयोजकांची प्रमुख पुरस्कर्ते सुमित ग्रुप टायटल स्पॉन्सर सेलो इंडिया श्री कमलेश देवाडिगा मुंबादेवी व्हेइकल्स श्री केतन रावल गोल्डन गेट फॅमिली अँड रेस्टॉरंट अवियो पॅकेज ड्रिंकिंग वॉटर टी शर्ट स्पॉन्सर ऑल्सो लेग लान्स करायचा प्रयत्न आपण बघतोय की चेंडू मागे जातो लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू वाईड बॉल विल सो सेज थँक्स टू अवर स्पॉन्सर स्टे स्केप लक्झरी विला अँड साईल टूर्स अँड ट्रॅव्हल्स लेफ्ट आर्म राउंड विकेट आपण बघतोय गोलंदाज अनिकेत नाईक साटम पावर प्लेचा दुसरा षटक तो हाताळतोय स्टेप आउट खेळायचा प्रयत्न ऑन साइडला खूप चांगला फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये तिथे मात्र मी तिथे एकच धाव फलंदाज हिमांशुने खातं उघडलं एका धावेने धाव संख्या 6 4 बाईच्या 1 वाईटची आणि बॅटमधनं पहिली धाव हो चांगला प्लेसमेंट चांगला फटका चांगला टायमिंग व्हॉट अ शॉट डीप स्क्वेअर लेग मध्ये वेगवान फटका चौकार राज हंसच्या बॅटमधून वेल सो से थँक्स ज्याने मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे ते म्हणजेच श्री जसबीर मुंकू सिनियर क्रिकेटर ओरिएंटल इन्शुरन्स दीपक बिराडे इंटरनेट डिझायनर फक्त दिशा दिली चेंडूला चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे लॉंग लेग मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर जाईल गुड शॉट चौकार एक्सलंट बॅटिंग फ्रॉम राजहंस दोन चौकार बॅक टू बॅक दोन्ही ऑन बघितलं की ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये एक्झिक्यूट केले चांगली बॅटिंग सुरू आहे ग्राउंडवर पॉपअप प्ले मध्ये वेल सो से थँक्स टू शेखर शिरवडकर दिनेश म्हात्रे जे आमच्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऍज अ स्कोर म्हणून इथे काम पाहत आहेत ऑनलाईन स्कोरिंग ते करतायत क्रिक हिरोच्या ऍपवर त्यांच्या माध्यमातून अंपायर आणि स्कोरर्स यांची मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते नेक्स्ट बॉल फ्रॉम अनिकेत स्टेप आउटहून चांगला फटका आपण बघतोय दोन खेळाडूच्या कॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे पण इथे मात्र धाव घेतली नाहीये चांगली फिल्डिंग बघायला मिळते दोन षटकाच्या अग्रीस धाव संख्या 14-14 धावा वी ऑल्सो से थँक्स टू एबी सर अँड स्टाफ फॉर ग्राउंड मॅनेजमेंट अँड स्पेशल थँक्स टू गजानन कीर्तिकर साहेब विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून भरपूर मोठं मुलाचं आणि मोठं सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दोन षटकाच्या धाव संख्या 14 धावा धाव फलकावर विदाउट लॉस स्टेप आउटहून चांगला फटका व्हॉट अ शॉट व्हॉट अ शॉट मॅग्निफिसंट शॉट
एक्सलेंट टाइमिंग एंड व्हाट अ कनेक्शन. पहिल्या तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतो की हा षटकार बघायला मिळतोय. इवन पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं तर शेवटच्या चेंडू शेवट षटकामध्ये दोन षटकार आले होते. आपण इथे बघतोय की तिसऱ्या षटकामध्ये आलाय षटकार हिमांशूच्या बॅटमधून. स्ट्रॉंग मॅन. And score moves on 20. जास्त वेळ घेतला नाही एवढं बघितलं की पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये जास्त वेळ घेतला षटकार मारण्यासाठी. ओ आक्रमण तेवढं सह्य माझ्याकडे दाखवतच ना पटका हिमांशूचा. धावसंख्या 21. ABPL सीझन 3 आरे भास्कर प्रीमियर लीग तिसरं पर्व आहे स्पर्धेचं. स्टीअर केले चेंडूला शॉर्ट कव्हर पॉईंटला डॉट बॉल इथे आपण बघतो की स्ट्रायकिंग गेला राजन सुबाय नॉट स्ट्रायकिंग गेला हिमांशू. एक षटकार मारल्यानंतर सिंगल घेतली त्याने. 150 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे मुंबई लिजेंड्स टीमकडून. स्वीप करायचा प्रयत्न अपिल बंजारकडे. यस इट इज एक्झॅक्टली स्टंपच्या समोर प्लम अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच फलंदाज बाद झाला प्रतीक गावडेला यश मिळते. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन फर्स्ट विकेट डाऊन आणि पहिलाच धक्का लागला आपण बघतो त्याच्या आतमध्ये तो म्हणजेच फलंदाज राजहंसच्या स्वरूपामध्ये. षटकार मारल्यानंतर प्रतीक गावडेने दिले उत्तर मुंबई लिजेंड्सला आणि राजहंस बॅक टू डगआउट. बॅटिंगसाठी आपण बघतोय वन डाऊन बॅट्समन पार्थ तुळसकर आला बॅटिंगसाठी. आपण बघतोय मध्ये आतमध्ये फिल्डिंग करणारा संघ तो म्हणजेच गोरेगाव लायन्स आणि या संघाचे संघमालक मनोज बिवलकर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ क्लीन बॉल अनप्लेबल डिलिव्हरी. दिस इज अ बिग विकेट. बिग 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 अँड बिग विकेट. सरप्राईज डिलिव्हरी. जो खेळाडू या हंगामामध्ये या सीझनमध्ये सगळ्यात महाग सगळ्यात मोठी बोली ज्या खेळाडूला लागली होती त्याला अजिबात स्थिराव न देता भोपळाई न फोडू देता त्याला तंबूत पाठवून दिलंय प्रतीक गावडेने. व्हॉट अ बॉलिंग. आणि जणू काय आपल्या संघ मालकाला इम्प्रेस होऊन किंवा त्यांना ज्या समोर आपण काहीतरी करून दाखवू शकतो हे दाखवून दिलंय प्रतीक गावडेने. जसं संघ मालकांचा उल्लेख झाला मनोज बिवलकर यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत एका मोठ्या विकेटने केलंय. ही विकेट जणू काय त्यांना त्यांनी डेलिकेट केली आहे म्हणजेच मनोज बिवलकर यांना. त्यांच्यासोबत आपण बघतोय म्हणजेच आमचे पुरस्कर्ते आमचे त्यांच्या माध्यमातून निश्चित विशेष आभार लागले असे म्हणजेच शेखर शिरवडकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे शेखर शिरवडकर आणि त्याचबरोबर मनोज बिवलकर. दोघांना विनंती करतो की दोघांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. व्हेरी वॉर्म वेलकम बोथ ऑफ यू. दिस इज अ बिगेस्ट विकेट. एक मोठी विकेट मिळाली मैदानावर पार्थ तुळसकरची. ओ ब्युटिफुल ब्युटिफुल डिलिव्हरी. अपील स्ट्रॉंगली होते कारण आपण बघतोय हॅट्रिक बॉल होता या ठिकाणी अनिकेत. यस आपण बघतो की अनिकेत आलाय बॉलिंग मार्कवर.
अनिकेत आहे बोलिंग मार्कवर, समोर स्टेप आउट चांगला फटका दिला, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी काहीच करू शकत नाहीये. चांगलं टायमिंग विथ द टाइम काय फटका ऑफर केलाय, लॉन्ग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकार. हिमांशूच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आपण बघतोय मैदानावर. तर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे संघ मालक मनोज बिवलकर त्याचबरोबर शेखर बिरवडकर यांचं, दोघांचे मनपूर्वक स्वागत, वॉर्म वेलकम इन शेखर बिरवड शिरवडकर. मनोज बिवलकर आणि त्याचबरोबर शेखर शिरवडकर दोघांचंही मनपूर्वक स्वागत या ABPL मध्ये, आर्य भास्कर प्रीमियर लीग Season 3 आपण बघतोय की थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी सामना सुरू आहे. एका बाजूला गोरेगाव लायन्स विरुद्ध आपण बघतोय की मुंबई लिजेंड्स यांच्यामध्ये ही फाईट. संघ मालक मनोज बिवलकर यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचं स्वागत बघा प्रतीक गावडेने मात्र खूप सुंदररित्या केलं, विकेट घेऊन पारची. अजूनही चांगला फटका कॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, वॅकेंट एरिया समोर एक्झिक्यूट केलाय, समोर जास्तीत जास्त फटके मारणं पसंत करतो हिमांशु. आणि आपण बघतो की दोन षटकार एक चौकार आतापर्यंत त्या रिझन मध्ये वसूल केलाय. मॅग्निफिसंट बॅटिंग
षटक्रमांक 5 सुरू आहे, धावसंख्या आपण अत्यंत वेगाने बघतोय, 51 धावा धावफलकावर आहेत. इव्हन आपण बघितलं की पहिल्या सत्रामध्ये 10 षटकाखेर 46 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली लायन्सने, अँड लिजेंड्स त्यांच्या कंपॅरिझनमध्ये चांगली बॅटिंग करतोय, इव्हन वेगाने बॅटिंग करत आहेत फलंदाज. मागच्या षटकात तब्बल 24 धावा ठोकल्या होत्या फलंदाजांनी. म्हणून बघतोय की त्यांचे आघाडीचे फलंदाज बाद झालेत. हिमांशु ग्राउंडच्या आतमध्ये बॅटिंग चांगली करतोय, 5 सारख्या खेळाडूची विकेट त्यांना मिळाली आहे. अशा मुवमेंटला असं वाटत होतं की दबाव येईल की काय, पण दबाव अजिबात नाही आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त होते, 5 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या जी अंकित झाली आहे धावफलकावरती, म्हणजे 52 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 2 विकेट्स गमावलेत ते मुंबई लिजेंड्स या संघाने. सहा षटकाखेर धावसंख्या 53. पावर प्ले संपलाय, 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या 53 धावा धावफलकावर मुंबई लिजेंड्स. 150 रन्सचा पाठलाग इथे करत असताना 150 धावा त्यांना करायचे सामना जिंकण्यासाठी, आणि सुरुवात चांगली झाली आहे. 2 विकेट गमावले हरकत नाही आहे, पण रनरेट सध्या चांगला आहे. 6 षटकाखेर 53-53, आणि आता मात्र बघायचं आहे पावर प्ले संपल्यानंतर कशाप्रकारे कम बॅक करेल गोलंदाजी करत असताना तो, म्हणजेच गोरेगाव लायन्स.
हो चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. विकेटकीपर थोडस मिस करतो यष्टीच्या मागे. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 79 आफ्टर 9 ओव्हर स्कोर मोज ऑन 79 79 रन दो विकेट के नुकसान के ऊपर. या षटकानंतर ड्रिंक ब्रेक असेल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे रेडी राहायचं आहे. चेजिंग द 150 टोटल इन 20 ओव्हर्स. करंट रन 79 ऑन द बोर्ड आफ्टर 9 ओव्हर. 9 ओव्हर की समाप्ती. रन संख्या 79 रन 79. एकोणऐंशी धावा आपण बघतोय. धावा फलकावर 9 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. आघाडीचं फलंदाज आपण बघितलं की राजन्स आणि त्याचबरोबर पार्थ नावाचे दोन पार्थ तुळसकर हे दोन फलंदाज बाद झाले. नंतर आपण बघतोय की चांगली बॅटिंग त्याच्यात सुरू आहे. बॉटम हँड अप्रतिम वापर. बॉटम हँडचा ऑनसाईड हलक्या त्याने प्लेस केले. मनगटी खूप चांगला फटका बघायला मिळतो. धावसंख्या 80 धावा धाव फलकावर. स्ट्राइकिंगला हिमांशू जो चांगल्या टचमध्ये चांगले बॅटिंग करतो त्याच्यामध्ये करतो. स्ट्राइकिंगला सुशील आहे सुशील पिल्लय. नॉन स्ट्राइकिंगला हिमांशू. आतापर्यंत आपण बघितलं की षटकारांची मात्र आतिषबाजी केली आहे ते हिमांशूने. बॉटम हँड बॉटम हँड अप्रतिम बॉटम हँड. एटी रन्स ऑन स्कोर कार्ड ऑफ लॉस्ट ऑफ टोटल 2 विकेट इन द 10th ओव्हर. ओ ब्यूटीफुल डिलिव्हरी. सुपर बॉलिंग एक्सलेंट बॉलिंग फ्रॉम मनोज बिवलकर. ही इज द ओनर ऑफ द टीम गोरेगाव लायन्स. स्वतः संघमालक बॉलिंग ऍक्शन मध्ये बॉलिंग मार्कवर. मनोज नेक्स्ट बॉल लॉफ्टेड स्ट्रोक. चांगला फटका आहे त्या ठिकाणी तेथे क्षेत्रचक बरोबर लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल झाली कंप्लीट आहे. चेंडूवर धावसंख्येत भर. धावसंख्या 81 धावा 81 ऑन स्कोर कार्ड. हिमांशु ऑन स्ट्राईक. आतापर्यंत 85 ओव्हर खेळतो. जबरदस्त बॅटिंग केली 22 चेंडूमध्ये. ओ अप्रतिम डिलिव्हरी वेगवान चेंडू. काय रिप्लाय केलाय मनोज बिवलकरने. एक्सलेंट बॉलिंग चांगला टप्पा चांगली लाईन डॉमिनेट केलं अक्षरशः या चेंडूवर. स्ट्राईक इनला हिमांशूला. संदीप होता बोलर. ऍक्च्युली इथे मनोज बिवलकर आम्हाला डिस्प्ले होत आहे. तर एकूण 10 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतो 81 धावा धाव फलकावर. अजूनही 60 चेंडू म्हणजे 10 चेंडूमध्ये अजूनही 10 षटकांमध्ये एकूण 69 धावींची गरज आहे. 69 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम द 60 डिलिव्हरी. पाणी पाणी हवंय तिकडे ग्राउंडवर. पाणी घेऊन जा.
बोलिंग मार्कवर मंगेश तांबेटकर, आता मात्र 60 चेंडूंचा खेळ शिल्लक, म्हणजेच काय तर 10 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 69 धावा करायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी त्या मुंबई लेजेंड्स या संघाला. पण सध्या आपण बघतोय की दोन्ही बॅट्समन पूर्णपणे सेट आहेत. सुभाष पिल्ले असो किंवा आपण बघतोय बॅटिंगसाठी आघाडी लागला हिमांशू असो, जो खेळतोय वैयक्तिक 45 आणि अत्यंत तोलामोलाची साथ दिली आहे. एक शांत डोक्याने बॅटिंग आपण बघतोय, म्हणजेच सुशील पिल्लईची लॉफ्ट स्ट्रोक कवर्स मध्ये, तिथे मात्र क्षेत्रक आहे त्या ठिकाणी, झेल ड्रॉप केला आय थिंक अनिकेत आहे त्या ठिकाणी, अनिकेत कडून झाली ती चूक. अनिकेतने झेल सोडलाय तो सुशीलचा. धाव संख्या 82, 82 धावा. पहिले षटक पहिल्या चेंडूर विकेट होती गोलंदाज मंगेश साडी. चांगला चेंडू इनसाइड एज मागे जातो चेंडू, आपण बघतो ती मात्र क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव, एकच धाव तिथे कंप्लीट होईल चेंडूवर. धाव संख्येत होईल ती भर, धाव संख्या 83 धावा, 83 लॉस ऑफ टोटल 2 इन 11th ओव्हर. बॉटम हँडचा खूप चांगला वापर समोर येण्यासाठी भाग पडलं. इवन आपण बघतो की पहिल्या स्पेलमध्ये पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज मंगेश तांबेटकर आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलाय, आतापर्यंत खर्च केले ते 2 जाबा. स्ट्राईक इनला आपण बघतो म्हणजे सुशीलला चेंडू हवे मध्ये, मिस टाइम फटका तिथे क्षेत्रशक आहे, गलीमध्ये चूक होणार नाही आहे. लास्ट मुवमेंटला शॉर्ट चेक केला होता, आपण बघितलं की खेळाडू एक्झॅक्टली समोर त्या ठिकाणी, डाऊन द कॅच आणि 3rd विकेट डाऊन. खूप चांगली पार्टनरशिप आपण बघितली दोन फलंदाजांमध्ये, सुशील आणि त्याचबरोबर हिमांशू मध्ये चांगली पार्टनरशिप सुरू होती. ते मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो मंगेश तांबेटकरने पहिल्याच षटकामध्ये, वैयक्तिक पहिले षटक तो टाकतोय ग्राउंडवर आणि आपल्या संघासाठी विकेट, इम्पॉर्टंट विकेट मिळवून दिलेली आहे सुशीलची. अकरावं षटक मार्गस्थ आहे, धाव संख्या 83, 11th ओव्हर इन प्रोग्रेस, रन संख्या 83, लॉस ऑफ टोटल 3. बल्लेबाजी केली नये बल्लेबाज अभिषेक पाठक, नवीन फलंदाज स्ट्रायकिंग इनला अभिषेक पाठक येतोय. अरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 तिसरं पर्व आणि पहिल्या षटकात आपण बघतोय की 11व्या षटकात विकेट काढली आहे ती गोलंदाज मंगेश तांबेटकरने. लेफ्ट हँड राईट स्ट्रायकिंग एंडला अभिषेक, डावखुरे फलंदाज. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं की अनिकेत नाईक साटमने चांगली बॅटिंग केली डावखुरे फलंदाजाने, चांगली पार्टनरशिप केली विनायक कॅप्टन सोबत. हो अप्रतिम डिलेवरी, पूर्णपणे बीट होत आहेत विकेट स्किपर सुद्धा, आपण बघतोय बीट होतोय. पंचांचा इशारा वाईट बॉल, वाईट प्लस 4, 5 धावा. वाईट प्लस 4, 5 धावा, धाव संख्या 88, 88. मागच्या चेंडूर विकेट तर आली होती मंगेश साठी. स्टीअर केलाय गलीमध्ये तिथे क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत डॉट बॉल. हिमांशूने पूर्णपणे नकार दिला, साफ नकार दिला, अजिबात रिस्क घ्यायची गरज नाही कारण 3 विकेट आपण लवकर गमावलेत, 150 पाठलाग करायचा आहे, त्यामुळे पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहेत 2020 फॉर्मॅटमध्ये. स्लॉग इट करायचा प्रयत्न, चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण बघितला, थोडासा मागेच थांबून खेळायचा प्रयत्न होता. हिमांशून एक चांगला सल्ला देतोय तो म्हणजेच अभिषेकला. तर एकूण 11 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 11 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 88 धावा, करंट रन रेट 8 रन पर ओव्हर. आणि आपण बघतोय की आता मात्र 54 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 62 धावींची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 6.89, नियर बाय 7 रन पर ओव्हर. फिफ्टी फोर बॉल 62 टू विन,
बॉलिंग मार्ग वर प्रतीक गावडे अगेन प्रतीक गावडे इन लास्ट ओवर लास्ट नहीं तीसरी ओवर है त्याची मला सही संदेत दिनेश मात्रे की तीसरा षटक है त्याचा आतापर्यंत दोन षटक एक निर्धाव सात धाव आणि दोन विकेट आतापर्यंत स्पेल फुलटॉस होता फक्त दिशा दिली आहे चेंडूला फ्लिक केला डीप स्क्वेअर लेग मध्ये तिथे क्षेत्रक्षक येईल मध्ये चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही आहे चेंडू सीमारेषे बाहेर जाईल चौकार गुड शॉट फ्रॉम हिमांशु हिमांशु मूव्स ऑन 50 50 धावा पूर्ण हिमांशुच्या तर जोरदार टाळ्या होत्या अवघ्या 26 चेंडू मध्ये 50 धावा अर्धशतक झळकावलंय हाफ सेंचुरी कंप्लीट फॉर हिमांशु मैग्निफिसेंट बैटिंग चेस मास्टर कड़क बैटिंग परफॉर्मन्स कड़क बैटिंग षटकार चौकाराची अक्षरशः आतिशबाजी केली अवघ्या 26 चेंडू मध्ये 50 धावा ठोकल्यात चांगला ड्राइव ऑन ड्राइव कार्पेट शॉट क्षेत्रक्षक लॉन्ग वन देते चेंडू कवर होईल तोपर्यंत एक धाव मिळते या चेंडूवर आणि धाव संख्येत भर झाली धाव संख्या 93 93 धावा इन द 12th ओवर 12वा षटक मार्गस्थ आहे स्ट्राइकिंगला आलेला नवीन फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे अभिषेक अभिषेक पाठक डिफेन्सिवली खेळायचं होतं आउटसाइड एज गेटने चेंडू ट्रॅव्हल जातो शॉर्ट गली मध्ये हिमांशु येते अभिषेक जवळ काहीतरी चर्चा सुरू आहे आणि चर्चा गरजेची आहे इवन एकमेकांशी आपण बोलणं गरजेचं आहे जेव्हा धावा येत नाही प्रेशर जो आपण ऑलरेडी क्रिएट केलाय तो म्हणजे लायन्सवर तो पुन्हा एकदा आपल्यावर शिफ्ट करायचा नाही आपल्याला आणि हेच काहीतरी चर्चा झाली धावा येणं गरजेचं आहे सिंगल डबल येणं गरजेचं आहे वेगवान चेंडू अपील पंचांकडे स्ट्रॉंगली होत असताना फलंदाज बाद होतोय एक्झॅक्टली स्टंपच्या समोर प्लम पकडला गेलाय आणि अपील उठून धरलाय ताबडतोब पंचांनी तुषार दळवे यांनी आणि सांगितलंय फलंदाज बाद आहे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात सो वन मोर विकेट डाउन वन मोर बॅट्समन बॅक टू डगआउट अभिषेक पाठक 93 लॉस ऑफ 4 विकेट फॉर प्रतीक गावडे थर्ड विकेट फॉर प्रतीक गावडे एक्सलेंट बॉलिंग एक्सलेंट बॉलिंग जेव्हा जेव्हा आला आपल्या गोलंदाजीने विकेट त्याने काढली आहे ही ओळख आहे प्रतीक गावडेची आतापर्यंत त्याने 2.4 षटकामध्ये धावा खर्च केले ते 12 एक मेडन आहे आणि 3 विकेट वॉट अ स्पेल जसं आपण राहुल गांगुड यांचं षटक बघितलं पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या संघासाठी याचा कॅप्टन पण बाकीच्या गोलंदाजांना खरपूर समाचार मात्र घेतला तो म्हणजेच अनिकेत आणि त्याचबरोबर विनायक मस्केने फ्रेश बॅट्समन ऑन स्ट्राईक बॅटिंगसाठी आपण बघतोय तो म्हणजेच देवाशिष राय स्ट्रेट ड्राइव चांगला फटका थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक बघायला मिळते ती मात्र डीप मध्ये ते क्षेत्रक्षक आहे लॉंग ऑन ते चेंडू कव्हर करेल एकच धाव एका धावाने देवाशिषने खाते उघडले आणि धाव संख्या पोहोचली ती 94 94 हा चेंडू खेळायचा थोडंसं डबल माइंडेड झाले खेळायचा होता मागे लेग लान्स करायचा होता चेंडू आपण बघतोय तो म्हणजे शॉर्ट मिड विकेटला सुद्धा गोलंदाज तिथे जाऊन चेंडू कव्हर करतोय यानंतर असणार आहे तो अंतिम सामना आरे भास्कर प्रीमियर लीग तर 12 षटकांचा खेळ समाप्त होते धाव संख्या 95 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
अजूनही मैदानावर 48 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 55 धावींची अजूनही गरज आहे. रिक्वायर 106.88, नियर बाय 7. अगेन फायनल मॅच आपण बघू शकाल, ते म्हणजेच आरे योद्धा विरुद्ध गोरेगाव स्ट्रायकर्स. आरे योद्धा संघनायक संघ मालकाचे निकेत गाडा आणि त्याचबरोबर सुतांशु खांडेकर कर्णधार आहेत, संघनायक आहेत. आणि गोरेगाव स्ट्रायकरचे संघ मालक आहेत ते उल्हास खांदोलकर, जे खास करून तांझानियावरनं ही स्पर्धा बघतायत, जे संघ मालक त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांचे म्हणजेच कॅप्टन आहेत ते प्रतीक सावंत कर्णधार. आणि या दोन कॅप्टनमध्ये आपल्याला अंतिम फेरी बघायला मिळणार, अंतिम लढत बघायला मिळणार, फायनल मॅच बघायला मिळणार. साईनाथ गुरव बॉलिंग मार्कवर, पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं, एकच धाव खर्च केली होती. हो, ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल टाकलं, अत्यंत कंजूस गोलंदाजी केली, फक्त एकच धाव खर्च केली साईनाथ गुरवने. स्ट्राईक केला हिमांशू. वेगवान चेंडू, थोडासा झपकन आतमध्ये येतोय, लेफ्ट आर्म राऊंड विकेट आपण बघतो, अटॅक सुरू आहे तो साईनाथचा. अरे भास्कर प्रीमियर लीगचा आपण बघतोय की थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी सामना सुरू आहे ग्राउंडवर. गॅप मध्ये खेळू शकलो नाही, बरोबर आम्ही बघतो की कव्हर मध्ये चेंडू जातो निघून. अजून एक चांगला चेंडू, चांगला कम बॅक गोलंदाजी मध्ये साईनाथ गुरवचं. धावसंख्या 96 धावा, 4 गडी बाद. ऑन साईड का आपण बघतो, आपण चेंडूला फक्त टर्न केलाय, तिथे कम्प्लीट केले फलंदाजाने. दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत आणि धावसंख्या पुढली ती 97 वर. हिमांशू चांगली बॅटिंग करतो ग्राउंडवर, 31 चेंडूमध्ये 53 वर तो खेळतोय. आणि देबाशिष राय ज्याने मात्र एका धावेने खातं उघडलं आतापर्यंत, स्ट्राईक एंडला तो उभा आहे. 150 धावेंचा पाठला करायचा, 150 धावा करायच्या आहेत. अजूनही लक्ष थोडस दूर आहे. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, अप्रतिम चेंडूची फेक, गुड बॉलिंग. जेवढे डॉट बॉल तेवढा प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न सुरू असेल लायन्सचा लिजेंडवर. आणि मात्र काम साईनाथ गुरव करतोय, गुड बॉलिंग. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, वैसे टायमिंग होत नाही, तिथे चेंडू म्हणतो की ऑन साईडला म्हणजे जातो तो मिड विकेटला, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 98. खूप चांगला इकॉनॉमिकल स्पेल बघायला मिळतो साईनाथ गुरवचा. आतापर्यंत त्याने या इनिंगमध्ये दोन षटकात मिळून 11 चेंडू फेकले आहेत, फक्त 4 धावा खर्च केल्यात. मॅग्निफिसंट बॉलिंग. शॉर्ट पिच चेंडू, हा सुद्धा टायमिंग होत नाहीये, त्यामुळे खूप चांगलं कमबॅक आहे, खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय साईनाथ गुरवची. मोठे फटके मारण्याची अजिबात संधी देत नाहीये. एकूण षटक संपते ती मैदानावर आपण बघतोय, म्हणजे 13 धावसंख्या 98 म्हणजे 98, 4 गडी बाद. रिक्वायर रन रेट 7.43 वर जाऊन पोहोचले, म्हणजे जवळजवळ 8 धावा प्रतिषटकामागे करायचे आहेत. 42 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, 7 षटक शिल्लक आहेत आणि करायचे आहेत त्या 52 धावा धावफलकावर. हिमांशू आणि सुशील पिल्लेची जोडी खूप चांगली जमली होती, ती विकेट गमावल्यानंतर आपण बघतोय की थोडासा प्रेशर आला आहे बॅटिंग टीमवर. तो प्रेशर लवकर रिलीज करायला हवा, दूर करायला हवा. आणि ज्याप्रमाणे साईनाथ गुरवने गोलंदाजी केली तो प्रेशर अजून तो क्रिएट करतोय बॅटिंग टीमवर. मंगेश तांबिटकर पुन्हा आता बॉलिंग मार्कवर येतोय. येस, मंगेश तांबिटकर. शॉर्ट पिच चेंडू, खूप चांगला आपण बघतोय फ्लिकचा फटका, मनगटी फटका बघायला मिळतो. चेंडूला टर्न केलंय ऑन साईडला, धावसंख्या 99. मागच्या षटकात त्याने 7 धावा खर्च करून 1 विकेट काढली होती तो मंगेश तांबिटकर. स्ट्राईक एंडला आपण बघतोय म्हणजे हिमांशू. शॉर्ट कव्हरला एक्झिक्यूट केली, आपण बघतोय की तिथे एकदा तिथे क्विक सिंगल कम्प्लीट केली आहे. अनिकेत नाईक साठी तिथे चेंडू कव्हर करतो, तोपर्यंत 100 धावा कम्प्लीट.
100 अप 100 धावा झालेत कंप्लीट मैदानावर 14व्या षटकामध्ये 14th ओवर इन प्रोग्रेस शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर कट केली मात्र अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः आपण बघतोय विनायक मस्के एक्सलेंट फिल्डिंग बॉटमचा वापर केला ऑनसाइडला प्लेस केले हलक्या ताने मधून बघतोय तिथे क्षेत्ररक्षक लॉंगवाला तिथे चेंडू कव्हर करेल अब तोपर्यंत एकच धाव सिंगल डबलच्या माध्यमातून धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा त्यामुळे एखाद्या चांगल्या षटकाची ते वाट बघते ज्या षटकात धावा जास्तीत जास्त येतील पण मागच्या दोन्ही स्पेलमध्ये आपण बघतोय की खूप चांगली गोलंदाजी आहे त्यामध्ये आपण बघतोय म्हणजेच गुरव अंटास बरोबर मंगेश तांबगेटकर चांगली गोलंदाजी करतायत ओ क्लीन बॉल वन मोर विकेट डाऊन अँड वन मोर विकेट फॉर मंगेश तांबगेटकर मागच्या षटकात सुद्धा विकेट काढली या षटकात सुद्धा विकेट काढली आहे क्लीन बोल्ड केलंय त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो फलंदाज अभिषेकचा देबाशिषचा देबाशिष पाठक न्यू बॅट्समन तो बॅटिंगसाठी येत असताना म्हणजे प्रणव येतो बॅटिंगसाठी प्रणव कोरगावकर मंगेश तांबेडकर साठी अजून एक विकेट आतापर्यंत बघतोय ते या इनिंगमध्ये त्याने 11 चेंडू फेकलेत 11 धावा खर्च केले 2 विकेट काढल्यात इकॉनॉमिकल स्पेल विकेट्स हे ऑप्शन आहे डॉट बॉल ऑप्शन आहे समोरच्या संघावर दबाव वाढवायचा असेल तर तुमच्याकडे हेच ऑप्शन आहे त्यामध्ये विकेट आणि त्याचबरोबर डॉट बॉल Still require 48 from the 37. 48 required from the 37 delivery. सध्या आपण बघतोय धाव संख्या 102 वर 5 गडी बाद पुन्हा मंगेश बोलिंग मार्कवर यशस्वी गोलंदाज रन संख्या 102 5 विकेट के नुकसान के ऊपर नए बल्लेबाज ग्राउंड के अंदर प्रणव कोरगावकर खूप खूप चांगला मनगटी फटका आपण बघतोय स्क्वेअर मध्ये एक्झिक्यूट केला तिथे मध्ये चेंडू मिळते ती चेंडू फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्येत भर झाली आहे षटक संपते ती 14 धावसंख्या 103 5 गड्यांच्या मुंबदल्यामध्ये आता मात्र आपण बघतोय की मैदानावर 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 47 धावांची गरज आहे पुन्हा एकदा रन रेट आपण बघतोय रिक्वायर्ड रेट 7.83 नियर बाय 8 रन रिक्वायर फ्रॉम पर ओव्हर सगळ्यात महत्त्वाची बाजू ही आहे की म्हणजेच आपण बघतोय की मुंबई लिजेंड्सचा हिमांशु ग्राउंडवर बॅटिंग अजूनही करतोय आघाडीला आलाय आणि ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली आहे मजबूत फलंदाजी मजबूत पायावर होऊन आपण मैदानाच्या त्यामध्ये ग्राउंडसाठी आपल्या मैदानावर आपल्या संघासाठी तो उभा आहे 36 चेंडूचा खेळ शिल्लक 47 धावांची अजूनही गरज साईनाथ गुरव तिसरा षटक घेऊन बॉटमॅनचा वापर केलाय फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय मोठी फटके मारण्याची संधीच देत नाहीये ग्रेट बॉलिंग भले विकेट मिळालं नाहीये पण अति मात्र बघतो की पुढे म्हणजे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाजीत नाव साईनाथ गुरव ऑन ड्राईव्ह समोर लॉंगला तिथे क्षेत्रशक आहे तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच जाव हिमांशु ऑन स्ट्राईक बघा असे हिमांशु मात्र कशाप्रकारे रिप्लाय करेल तो साईनाथ गुरवला हिमांशु खेळतो तो 55 वर
बॅकफुटला गेला आणि आपण बघतोय की समोर खेळण्यासाठी भाग पडलाय. व्हेरी गुड बॉलिंग. आतापर्यंत साईनाथ गुरव जेव्हा जेव्हा समोर आले हिमांशूच्या आणि इकॉनॉमिकल रच राहिलाय. अप्रतिम गोलंदाजी केली ती म्हणजेच साईनाथने. बॅकफुटला गेला समोर खेळणे भाग पाडली तिथे शेतशका मिड ऑफ मध्ये ते चेंडू कव्हर करेल. क्विक सिंगल कम्प्लीट झाली या चेंडूवर. धावा येणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे जेणेकरून मात्र धावफलक हलता राहील, प्रेशर कमी होईल, धावा जमतील आपल्या संघासाठी. 32 चेंडू आणि 45 धावा. स्लोअर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र हा चेंडूला स्लॉग इट करायचं होतं, व्यवस्थित टायमिंग जमणार नाहीये. इव्हन चेंडूच्या रेषेमध्येच नव्हता प्रणव. कंप्लीट ब्लाइंड स्ट्रोक होता. क्लीन बॉल बघितलं की बॅट्समनकडे फुटवर्क नाहीये, फक्त हवेमध्ये बॅट फिरवतो, त्याचा फायदा उचलला आणि अप्रतिम चेंडू हाताळलाय आणि पहिली विकेट मिळते ती साईनाथ गुरवला. व्हॉट अ बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम साईनाथ गुरव. तिसरं षटक त्याने टाकलं, एक विकेट त्याला मिळाली शेवटच्या चेंडूवर आणि दबाव आता वाढतच चाललाय. हिमांशू ज्याप्रमाणे तो सेट झालाय बॅटिंगसाठी, चांगली बॅटिंग राऊंडच्या आतमध्ये करतोय, पण त्याला सुद्धा आपण बघितलं की साईनाथ गुरुच्या समोर धावा जमवता आल्याच नाहीये किंवा मोठे फटके मारताच आले नाहीयेत. आता निर्णायक 5 षटकांमध्ये बघायचं आहे काय उत्तर आहे हिमांशूकडे. एक सेट बॅट्समन कशाप्रकारे रिप्लाय करेल गोरेगाव लायन्सला. स्टील रिक्वायर 45 फ्रॉम द 30 डिलिव्हरी, 45 रिक्वायर फ्रॉम द 30. पंचेचाळीस धावींची गरज आहे 30 चेंडूमध्ये. अगेन मंगेश तांबेटकर, आतापर्यंत 2 षटकं 12 धावा आणि 2 विकेट. ऑन साईडला पुलचा फटका, चांगला टायमिंग बघा तिथे क्षेत्रशक तिथे होता. झेल अप्रतिम टिपलाय, गुड कॅच. नाही तर झेल आहे त्या ठिकाणी, असं वाटलं की झेल फिनिश झालाय की काय, पण चेंडूवरून बघतोय तो निघून गेलाय. तो स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट. षटकार आले अजून एक प्रेशर दूर करणारा षटकार होता. 1-1-1 लॉस ऑफ 6. लॉफ्टेड स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया आणि चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक मोर बिग हिट 6-4. धाव संख्या 115. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम हिमांशू अगेन. थोडासा त्याने वेळ घेतला स्वतःसाठी आणि त्यापासून डिलिव्हर करून दाखवतोय. गुड बॅटिंग. बघा आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय आणि चांगला चेंडू हाताळला तो म्हणजे मंगेश तांबिटकरने चांगलं कमबॅक केलंय. प्रत्येक षटकात त्याने विकेट काढली आहे, बघायचं ही विकेट सुद्धा त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. फुल टॉस चेंडू, क्षेत्रशक स्क्वेअर लेग मध्ये फक्त चेंडू बघत राहिला आणि सीमारेषा बाहेरच जाईल. एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू गेलाय, पण पंच सांगतात की हा षटकार आहे. 6 धावा. गुड शॉट. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम हिमांशू. चांगली फलंदाजी ग्राउंडवर आपण बघतोय हिमांशूची, जो आघाडीला आलाय आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकून आहे, आपली विकेट टिकवून मात्र चांगली बॅटिंग करतोय. इव्हन चांगली बॅटिंग सुद्धा करत नाहीये, तो समोरच्या संघाला डॉमिनेट करतोय, बॅट्समनला डॉमिनेट करतोय, गोलंदाजांना डॉमिनेट करतोय. त्याच्यासमोर आपण बघितलं की बरेचसे विकेट त्यांनी गमावले, पण हिमांशू तळ ठोकून उभा आहे ग्राउंडवर. सुपर बॅटिंग. धावसंख्या पोहोचली ती 121 सर, तर हिमांशू पोहोचल्या तो 72 40 चेंडूमध्ये. अजूनही आपण बघतोय की 29 धावींची गरज आहे 26 चेंडूमध्ये. बॅकफुटला गेला, पंच केला चेंडूला, मिड ऑफला थोडीशी मिसफील्ड, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा होणार पूर्ण, कॅज्युअल अप्रोच. जेवढं तुम्ही हिमांशूला स्ट्राईक पासून दूर ठेवाल विजयाच्या समीप तुम्ही जाल.
पण मंगेश तांबेटकरने ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकात फक्त 12 धावा खर्च केले होते, 2 विकेट काढल्या होत्या, त्यालाच टार्गेट केलं हिमांशूने. आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला बघायला मिळत आहेत. बॅकफुटला गेला, समोर खेळण्यासाठी भाग पाडलं आणि निर्धाव चेंडू. 16 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 123-123. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 27 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, साईनाथ गुरव एक्सलंट स्पेल. आतापर्यंत आपण बघितलं की तो 64 षटक टाकतोय. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 6 धावा खर्च करून 1 विकेट त्यांनी काढली आहे. गुड बॉलिंग. खूप चांगला आपण बघतोय मनगटी फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग लेग मध्ये. तिथे क्षेत्रक्षक आहे पण इथे मात्र एकाच जवळ समाधान मानेल, कारण स्ट्राईक हवंय ते हिमांशूला. स्ट्राईकला हिमांशू यायला हवा जो व्हेरी कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय ग्राउंडवर. चांगली फलंदाजी केली ग्राउंडवर, अप्रतिम खेळ केला आपल्या बॅटमधून. तो खेळतो वैयक्तिक 74 वर. संघाची धावसंख्या 124. हो, चांगला चेंडू, थोडस बाहेर काढलाय, इन्व्हाइट केलं बॅट्समनला. चेंडू शिल्लक आहे ते 21 धावा करायचे, ते अजूनही 26. टिचून बॅटिंग केले स्ट्रायकिंगला हिमांशूने. हो, चांगला चेंडू होता, विकेट किपरला बीट करून मागे जातोय चेंडू संदीप कडे. एकच धाव, पंचांचा इशारा 22 चा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड होईल धावफलकावर. धावसंख्या 125. 125. आता विकेटवर थांबणं गरजेचं आहे. बाकीच्या फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याप्रमाणे आता मयुरेशला आपण बघतोय स्ट्राईक एंडला उभा आहे मयुरेश भगवते. हो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलेवरी साईनाथ गुरव. डावखुरे खेळाडू क्रिकेटच्या विश्वात काय कमाल करू शकतात हे आतापर्यंत आपण सर्वांनीच अनुभवलंय. ऑनसाईडला प्लेस केलंय, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात. क्रिकेटच्या विश्वात एक वेगळीच ताकद घेऊन ते पुढे येतात. तर 17 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 126 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धाव्यांची अजूनही गरज आहे. परफेक्ट 8 रन रिक्वायर फ्रॉम पर ओव्हर. प्रत्येक षटकामागे आता मात्र 8 धाव्यांची गरज आहे. आता सगळ्यात महत्त्वाची बाजू ही असेल की लायन्सला आता मात्र स्ट्राईक पासून हिमांशूला दूर ठेवावं लागेल. जेवढा वेळ स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज त्याच्यासोबत मयुरेश आहे, तर मयुरेशला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवाल, धावा कमी पाहायला मिळतील. पण मयुरेशला हे सुद्धा दाखवावं लागेल की हिमांशूसोबत मी चांगली बॅटिंग करू शकतो, या 24 धावसंख्येचा पाठलाग 18 चेंडूमध्ये करू शकतो हे मयुरेशला करून दाखवावं लागेल. लेफ्ट हँडर बॉलिंग मार्गवर अनिकेत नाईक साटम. 18 चेंडू डिफेंड करायचे, ते 24 धावा आणि जिंकण्यासाठी 24 धावा हवे आहेत त्या मुंबई लिजेंड्स. पहिला चेंडू खूप सुंदर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतोय. अजून एक डावखुरा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल डॉट टाकला अनिकेतने. स्ट्राईक एंडला मयुरेश त्याच्या. शॉर्ट पिच ठेवलाय, थोडस दूर ठेवला जातो चेंडू, एकदम बॉटम एजला चेंडू लागून निघून जातोय. खराब फिल्डिंग, कॅज्युअल अप्रोच, चेंडू अडूच शकत नाहीये. पुन्हा आपण बघतोय की कव्हर करण्याचा प्रयत्न केला, कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू निघून गेलाय. तो सीमारेषे बाहेर चौकार येतोय. म्हणजेच फलंदाज मयुरेशच्या बॅटमधून
चांगला फटका ऑफर केला, जिथे मात्र पहिल्या चेंडूवर डॉट बॉल निर्धाव चेंडू टाकून थोडासा दबाव वाढवला होता तो गोलंदाज अनिकेत नाईक साटमने. पण इथे मात्र आपण बघितलं की डीप मध्ये लॉंग लेग मध्ये इथे मात्र थोडीशी मिसफील्ड झाली बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. धावसंख्या संख्या 130, 16 चेंडू, 20 धावांची गरज आहे. फक्त दिशा दिली आहे चेंडूला. क्विक सिंगल करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि थोडासा वाईडिश थ्रो बॅकअपला, जिथेपर्यंत चेंडू तिथे मात्र कव्हर केला जाईल तोपर्यंत दोन धावा धावणी इथे पूर्ण होत आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा आता मयुरेश भगवत आहे. इथे एक धाव कंप्लीट करून स्ट्राईक एंडला थांबला असता हिमांशू, पण तो कॉम्प्लिमेंट करतोय, यू कॅन डू इट, वी कॅन डू इट, आपण करू शकतो. चौकार मारल्यानंतर निश्चित कॉन्फिडन्स वाढलाय मयुरेशचा. खूप चांगला लेट कटचा फटका त्याने दाखवला आपल्या बॅटमधून गलीमध्ये, तिथे दोन धावा कंप्लीट झाले आहेत ओव्हर थ्रोमुळे. 132 नाही, चांगला कॉल, योग्य कॉल. याचाच उल्लेख आपण पहिल्या षटकामध्ये केला होता जेव्हा इनिंग सुरू झाली. येस नो अँड वेट याचा तुम्हाला शब्दप्रयोग करायला लागतो क्रिकेट खेळत असताना. 14 चेंडू आणि 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हो, ऑन साईडला फक्त दिशा द्यायची होती चेंडूला, पण टायमिंग करू शकत नाही आहे. मागचे दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत, त्यामुळे चांगलं कमबॅक केलं आहे. चौकार डबल आल्यानंतर ते अनिकेत नाईक साटमने, गुड बॉलिंग. चेंडू शिल्लक आहे ते 13, अजूनही करायचे ते 18 धावा. थोडासा मागे थांबून ऑन साईड चेंडूला पूल केलंय. निर्णायक चेंडूर एक धाव तिथे कंप्लीट करून पुन्हा त्या स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज मयुरेश. एकूण षटक संपतात ती 18 धावा झाले ते 133, 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चेंडू शिल्लक ते 12, अजूनही करायचे ते 17 धावा. 12 बॉल अँड 17 टू विन. लॉन्सेला प्लेस केलं, तिथे मिडविकेटला क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी. आता मात्र चांगलं कॉन्टेस्ट रंगील. प्रतीक गावडे आला शेवटच्या षटकामध्ये, त्याचं वैयक्तिक शेवटचं षटक आहे आणि संघाचं 19वं षटक. आतापर्यंत त्याने प्रत्येक षटकामध्ये विकेट काढले आहेत. या अगोदर त्याने तीन षटकं टाकली होती, एक निर्धाव 15 धावा खर्च करून 3 विकेट्स काढल्या होत्या. आता त्याच्यासमोर टार्गेट हेच आहे की हिमांशूची विकेट त्याला हवी आहे. समीकरण आपण बघूया. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 16 धावांची अजूनही गरज आहे. पण हिमांशूने चांगली बॅटिंग आतापर्यंत ग्राउंडवर केली, त्यात मात्र शंका नाही. बॅटिंग अंडर प्रेशर अशी आपण फलंदाजी बघतोय. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. हिमांशू फिल्डिंग एकदा कन्फर्म करतोय कुठे कुठे फिल्डर्स उभे आहेत आणि समोर प्रतीक गावडे त्याच्या. ओ, अप्रतिम डिलेवरी, अप्रतिम डिलेवरी. अपील स्ट्रॉंगली होते पंचांकडे. हाईट फॅक्टर, चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग होऊन कुठे ब्रश होतोय हे सुद्धा पंचांनी बघितलं. आणि पंच प्रतीकला तेच सांगतात की चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय, यू कॅन सी. पहिल्या चेंडूवर प्रेशर टाकला जेव्हा स्ट्राईक एंड आला या षटकामध्ये, म्हणजे हिमांशू. पुढून खेळायचा प्रयत्न आणि संधी हुकली आहे, संधी हुकली आहे. दोन्ही हाताने गमावली विकेट किपरने. सिद्धार्थ यादव आहे एसटीच्या मागे आणि त्याने दोन्ही हाताने संधी गमावली आहे. स्टंपिंगची एक योग्य संधी होती, कमबॅक खूप चांगलं केलं होतं. विनायक मस्के येतोय, काहीतरी कानमत येतोय तो, म्हणजेच सिद्धार्थ यादवला. फ्लाइंग स्लिप मध्ये स्वतः विनायक मस्के, स्वतः कॅप्टन. लीडिंग एज आहे, हवीमध्ये चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्रक्षक होता पण त्याला बीट करून चेंडू मागे जातोय. चेस सुरू आहे, चेंडू थांबणार का बघायचं आहे. चेंडू जिथे थांबेल तोपर्यंत तिथे आपण बघतोय फलंदाजांनी दोन धावा धावून पूर्ण केले आहेत.
दोन धावा धावणी ते पूर्ण होत आहेत, पण एवढं मात्र नक्कीच की जेव्हा जेव्हा बॉलिंग मार्गवर आलाय तो प्रतीक गावडे, त्याने मात्र समोरच्या संघाला अक्षरशः फलंदाजांना अक्षरशः डॉमिनेट केलंय. हिमांशु सारखा सेट बॅट्समन सुद्धा त्याच्यासमोर चाचपडतोय. धावसंख्या 136, 8 चेंडू शिल्लक, 14 गरज. ओवर पिच बॅटर करून घेत आपण, फुलर यांचा चेंडू होता, थोडासा मागे थांबला, ऑनसाइड ला एक्झिक्यूट केले, मात्र मिड विकेटला. तिथे मिळते ती एक धाव. धाव संकेत भर, धाव संकेत बघतो 137, 7 बॉल रिमेनिंग, 13-win. क्लोज मॅच बघायला मिळते, क्लोज एन्काउंटर बघायला मिळते. 7-13. सेवन बॉल अँड 13-win. प्रतीक बॉलिंग मार्कवर, स्ट्राईक एंडला मयुरेश भगवते. स्टेप आउट ऑन, व्हाट अ शॉट, काय फटका, गगन बेदी, गगन चुंबी. आणि कॅप्टन ने काय बघा त्यांना मोटिवेट केलं, यू कॅन डू इट, करू शकतोस तू. आणि ज्या गोलंदाजाच्या विरुद्ध मात्र मोठे फटके आले नव्हते, त्याच्या विरुद्ध मोठा फटका आलाय शेवटच्या चेंडूवर, त्यामुळे त्याच्या षटकाचा शेवट गोड केलाय तो फलंदाज मयुरेश भगवतेने. व्हाट अ शॉट, गेंद को लगे है पर और गेंद के लगे हस्ताक्षर, आपण बघतो की काय फटका होता, छे के हस्ताक्षर लगे गेंद के ऊपर. चेंडू, यस, चेंडूची मागणी ते करतात पंच. हस्ताक्षर दिले अक्षरशः, सिग्नेचर शॉट होता आणि तो फटका बघायला मिळाला. चेंडू शिल्लक आहे ते 6, अजूनही 7 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 बॉल अँड 7-win. या षटकारामुळे पूर्णपणे आपण बघतोय की प्रेशर दूर झालंय, दबाव दूर झालाय. जो दबाव प्रतीकने बनवला होता आपल्या गोलंदाजीमध्ये विकेट्स काढत असताना, डॉट बॉल टाकत असताना, डॉमिनेट करत असताना, तो षटकारामुळे खूप लांब निघून गेलाय, खूप दूर निघून गेलाय. 6 गेंदे 6-6, 7 रनोची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सहा चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची गरज आहे. एसा एच आर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता, मॅच बघू शकता घर बसल्या. ABPL आरे भास्कर प्रीमियर लीग सीझन 3 फायनल डे, शेवटचा दिवस. 3rd आणि 4th नंबरसाठी आपण बघतोय की मॅच सुरू आहे, सामना सुरू आहे ग्राउंडवर. मुंबई लेजेंड्स वर्सेस गोरेगाव लायन्स. पहिल्या 10 षटकामध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली ते म्हणजेच मुंबई लेजेंड्सने, असं वाटलं की सामना लवकर फिनिश होईल की काय, लवकर संपेल की काय. जिथे मात्र 60 चेंडूत 59 धावांची गरज होती, पण तो सामना आपण बघू शकता की शेवटच्या षटकापर्यंत लायन्सच्या गोलंदाजांनी आणलाय. खास करून मी साईनाथ गुरवचं कौतुक करेन. त्यानंतर जी गोलंदाजी आपण मंगेश तांबिटकरची बघितली, या दोन गोलंदाजांनी अक्षरशः शेवटच्या टप्प्यापर्यंत एक कडवी झुंज दिली मुंबई लेजेंड्सला. गोलंदाज राहुल बॅकफूटला गेले, थोडंसं दूर ढकलं चेंडूला, अवे फ्रॉम द बॉडी, आणि एकच धाव कंप्लीट या चेंडूवर. 5 गेंदे 6-6, 6 रनोची आवश्यकता. 5 चेंडू शिल्लक. बघा हिमांशु कशाप्रकारे कॉम्प्लिमेंट करतोय मयुरेशला, तू करू शकतो, ज्याप्रमाणे तू कॉन्फिडेंटली बॅटिंग केली तू करू शकतोस. हो ऑन साईडला हवेमध्ये आपण बघतोय तिथे चेंडू, तिथे शतक दूरवर नाहीतोय, प्रयत्न चांगले होते, अप्रतिम प्रयत्न, फ्लाइंग एफर्ट बघायला मिळाले, 100% एफर्ट. मंगेश तांबिटकरने मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्न केले, फ्लाय झाला हवेमध्ये अक्षरशः तो ह्या झेलसाठी. आता मात्र रनबॉल इक्वेशन, 4 चेंडू आणि 4 धावा. मयुरेश भगवते ऑन स्ट्राईक विथ द कॉन्फिडंट बॅटिंग करतोय ग्राउंडवर, आणि त्याचा कॉन्फिडन्स हिमांशी वाढवतोय. 4 चेंडू 4 धावा.
चेंडू हवे मध्ये लीडिंग एज घेऊन चेंडू मागे जातोय. जेव्हा जेव्हा कॅप्टन ने ग्राउंडच्या बाहेरून आवाज दिलाय तिथे मोठे फटकेच बघायला मिळाले. हा कॉन्फिडन्स बघायला मिळालाय मयुरेश भगवतेचा. मागे त्याने षटकार मारला होता मागच्या षटकामध्ये आणि याची ड्रॉप बघतो की चौकार आणि मॅच फिनिश. तीन चेंडू रिमेनिंग ठेवून सामना इथे खिशात टाकलाय आणि तिसऱ्या क्रमांकावर इथे मात्र बघतोय आपण की समाधान मानावं लागतंय. मानांकन मिळत आहे ते म्हणजेच मुंबई लिजेंड्सला. सो अभिनंदन मुंबई लिजेंड्स वन दिस मॅच. रिमेनिंग थ्री ओवर स्पेअर, थ्री बॉल स्पेअर आणि काय परफॉर्मन्स, काय बॅटिंग आपण बघितली हिमांशूची. शेवटच्या टप्प्यापर्यंत एक चांगली फाईट दिली, चांगला किल्ला लढवला. वन हँडेडली मात्र हरवण्यामध्ये निश्चितच होतो त्याचा वाटा उचललाय तो हिमांशूने, याच्यात मात्र शंका नाही. मॅग्निफिसंट बॅटिंग, षटकार चौकार लिलया मारले. पण ज्याप्रमाणे मयुरेशने त्याला साथ दिली शेवटच्या टप्प्यामध्ये ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. खूप चांगला